हॅलो नमस्कार मित्रांनो हॅलो हॅलो नमस्कार मित्रांनो माझा आवाज येतोय यस 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 आपण आजचं लेक्चर सेशन कंटिन्यू करू यस येस येस सगळ्यांचं वेलकम आहे गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग आपल्या सगळ्यांना गुड इव्हनिंग यस आपण आजचं सेशन महत्त्वाचा टॉपिक विशेष बँकिंग आहे आपल्याला येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून या टॉपिकचे सगळे महत्त्वाचे कंटेंट घटक आपण आत्तापर्यंत जसं ज्या पद्धतीने पाहत आलो आहे त्याप्रमाणे याही टॉपिकला खूप मजेशीर बनू <coughs> इंटरेस्टिंग बनू सहज सोपा बनू आपल्या हातामध्ये होईल असा हँड बनवण्याच्या दृष्टिकोनातूनच्या कार्याचा सगळा भटक या माध्यमातून आपल्याला पूर्ण करता येईल यस यस आजच्या टॉपिकमध्ये आपल्याला बँकिंगच्या पद्धतीने सगळ्या बेसिक कन्सेप्ट ऑल कंटेंट परीक्षा ओरिएंटेड सगळ्या ऑब्जेक्टिव्ज या माध्यमातूनचे सगळे विषय पूर्ण करता येतील या पद्धतीने आपण त्याची सुरुवात करू एक एक विषय त्या लेवलवरती पाहूयात आपण आत्तापर्यंत मागे राष्ट्रीय उत्पन्न सार्वजनिक वित्त कर व्यापारतोल व्यवहारतोल हे सगळे घटक अगदी आत्ता लास्ट आपण वर्ल्ड बँक आय एम एफपर्यंतचे पर्यंतचे घटक या पद्धतीने पाहिलेले आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला अजून कोणत्याही दृष्टिकोनातून वेगळं काही विशेष करावं लागणार नाही एवढ्या दर्जाचं तेवढ्या पद्धतीने आपण ते सगळे घटक पूर्ण करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये आपल्याला परीक्षा ओरिएंटेड न्याय देण्याचा योग्य दृष्टिकोनातून काम करण्याचा प्रयत्न त्या अंतर्गत आहे या पद्धतीने आपल्याला एक एक स्टेप्स एक एक घटक पूर्ण करायचे ज्याच्यावर आधारित आपल्याला त्याच्याबद्दलच्या विषयाची आपल्याला अभ्यासाच्या ऑफ ऑफीनं काही वेगळं विशेष वाचावं लागेल वेगळी तयारी करावं लागेल असं वाटणार नाही दोन तास किमान दोन मार्क या पद्धतीने तयारीचा एक ॲप्रोच त्या लेवलवरती ठेवता येईल हा दृष्टिकोन आजच्याही लेक्चरमध्ये जसं आपण आत्तापर्यंतच्या लेक्चरमध्ये पाहत आलेलो हो। आहोत तर आपण सुरुवात करू <coughs> बँकिंग आजचा टॉपिक आपल्याला पाहायचं आहे बँकिंगबद्दलचे घटक काय कसे आहेत बँकिंग म्हणलं की सर्वाधिक सेन्सिटिव्ह मुद्दा येतो पैशाचा चलन पैसा नोटा नाणी या माध्यमातूनचा आहे पण नोटा नाणी चलन यापेक्षाही एक इम्पॉर्टंट घटक आहे तो म्हणजे इन्स्टिट्युशन ॲज अ बँक इन्स्टिट्यूशन्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहे कारण जगाच्या कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये असं म्हटलं की बँक म्हणजे अजून काही नसून त्या रक्तवाहिन्या आहेत रक्तवाहिन्या ब्लड सेल्स असं म्हटलं जात आहे अर्थव्यवस्थेमध्ये बँकेचा दर्जा बँकेचा घटक कसा किती मोठ्या प्रमाणात आहे आणि तोही ते संघटित किती प्रमाणात आहेत आणि असंघटित किती प्रमाणात आहेत हे इम्पॉर्टंट आहे ॲज अ इन्स्टिट्यूशन्स एक संस्था म्हणून याचं खूप जास्त महत्त्व समजलं जातं कोणत्याही देशामध्ये बँका कशा आहेत किती प्रमाणात संघटित किती प्रमाणात असंघटित आहेत याच्यावरून त्याच्याबद्दलची व्यवस्था पाहिली जाते रक्तवाहिन्या म्हणण्याचं कारण आहे याचा वेग किती आहे याची दिशा किती आहे हे खूप जास्त महत्वाचं असतं बँका यांचा वेग कसा आहे बँकांची निर्मिती बँकांची पतनिर्मिती बँकांचं पत पैसा या माध्यमातूनचा व्यवहार कसा किती आहे अर्थव्यवस्थेत त्याच्यावर सगळं अवलंबून असतं आणि दिशा दिशामध्ये आपण काय पाहतो उत्पादक उत्पादक अनुत्पादक पैसा पतपैसा कर्ज कर्ज निर्मिती या माध्यमातून या सगळ्या विषयाचा आढावा पाहिला जात असतो आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी दिशा बँकांची कशी आहे आता सध्या मोठ्या प्रमाणात एन पी ए झालेली पाहायला मिळते बँकांचा पैसा बँकिंग व्यवहार मॅक्झिमम ठिकाणी आपण आता सध्या पाहतो आहे अमेरिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बँका दिवाळखोरीत चाललेल्या दिसत आहेत भारतामध्ये सहकारी बँका मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आणि त्यासोबत अनुत्पादक कर्ज आणि तेवढंच नुकसान तोटा यामध्ये सहकारी बँका काम करताना दिसतात आहे आणि व्यापारी बँकांची खरी गोष्ट अजून समजलीच नाही आहे या, या सगळ्या व्यवस्थेमध्ये आपल्याला बँकांची दिशा आणि बँकांचा वेग हा खूप जास्त महत्त्वाचा आहे या दृष्टिकोनातून म्हणजे दिशा आणि वेग या दृष्टिकोनातून जागतिक पातळीवर आयर्विंग फिशर आयर्विंग फिशर हा जो विचारवंत आहे त्यांनी एकोणीसशे अकरामध्ये पैशाचा संख्यात्मक सिद्धांत मांडला होता आहे पैशाचा संख्यात्मक सिद्धांत मांडला होता ज्याला मॉनेटरी थेरी असं म्हटलं जात आहे मॉनेटरी थेरी या माध्यमातून इम्पॉर्टन्स आहे जे आजही जगातल्या सर्व मध्यवर्ती बँका <coughs> आजही जगातल्या सर्व मध्यवर्ती बँका आयविंग फिशरच्या मॉनेटरी थेरीवर आधारित राहून काम पाहत आहेत यातून थोडासा इतिहास आणि त्याची पार्श्वभूमी सांगतोय ज्याद्वारे तुम्हाला थोडंसं बँकिंग विषयक विशेष काय आहे ते समजेल आहे तसा एक मोठा इतिहास आणि त्याची एक स्टोरी टाईपमध्ये काहीतरी एक विशेष आहे असं समजून त्याच्याकडे पहा परीक्षेचे अनेक फॅक्ट त्यामध्ये क्लिअर होतील हे तुम्हाला पुढच्या पाच मिनिटांत समजेल आहे लक्षात घ्या एकोणीसशे अकरामध्ये या तत्कालीन आयर्विंग फिशर नावाच्या विचारवंताने पैशाचा संख्यात्मक सिद्धांत मांडला या संख्यात्मक सिद्धांतामध्ये सर्वात महत्वाचा होता पैशाचा पुरवठा पैशाचा पुरवठा हा सर्वात महत्वाचा घटक मांडला जात होता आहे म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा पुरवठा वाढला की अर्थव्यवस्थेत आर्थिक वृद्धी व्हायला लागते रोजगार वाढा लागतो उत्पादन वाढा लागतं उत्पन्न वाढा लागतं जीडीपी पी जी एन पी सगळं वाढावं लागतं पण मुख्य आहे आवश्यक पैशाचा पुरवठा असं सांगण्यात आलेला होता पैशाचा पुरवठा ज्या प्रमाणात वाढेल त्या प्रमाणामध्ये आर्थिक प्रगती होईल आहे आर्थिक वृद्धी होईल आहे असं सांगण्यात आलेलं होतं पण प्रॉब्लेम काय झाला या आयर्विंग फ्यूचरच्या सिद्धांताप्रमाणे एकोणीसशे पासून एकोणीसशे अठ्ठावीसपर्यंत जगातल्या अनेक देशातल्या बँकाप्रमाणे तशी बँक चालू होती फेडरल बँक बैंक। फेडरल बँकेचं कार्य चालू होतं पण प्रॉब्लेम झाला एकोणीसशे एकोणतीस मध्ये एकोणीसशे एकोणतीस मध्ये काय झालेलं आहे महामंदी जी जागतिक पातळीवर या माध्यमातूनचं संकट आहे आणि अमेरिकेसह जगाच्या अर्थव्यवस्थेला हा सर्वात मोठा धक्का होता महामंदीचा आणि महामंदीमध्ये अर्थव्यवस्था पत्त्यासारखी कोसळली तेव्हा एकोणीसशे मध्ये उगवला प्राध्यापक केन्स आणि प्राध्यापक केन्सने शिव्या घाटल्या इशरला की पैशाचा संख्यात्मक सिद्धांत पैशाच्या आधारावर अर्थव्यवस्था संपूर्णपणे रेग्युलेट होते आणि पैशाच्या आधारावर सगळं चालतं हे जर सत्य असेल तर महामंदी का आली महामंदी कशी काय आली आणि जर महामंदी आलेली आहे तर याला फिशर सारखे लोक जबाबदार आहेत फक्त पैशाच्या पुरवठ्यावर अर्थव्यवस्था चालवायला निघाले होते ते दुर्दैव आहे आणि म्हणून प्राध्यापक केन्सने सांगितलं सार्वजनिक पातळीवर तुटीचा अर्थसंकल्प मांडा तुटीचा अर्थसंकल्प मांडा म्हणजे काय फक्त बँका फक्त बँका यावर आधारित अर्थव्यवस्था चालत नाही तर अर्थव्यवस्था चालते सरकारी खर्चावर म्हणजे सार्वजनिक कार्य आणि खर्च यावर चालते त्यामुळे सरकारला कर्ज काढावं लागलं तरी चालेल पण सरकारने खर्च काढावा असा विचार मांडला एकोणीसशे तेहतीस मध्ये अमेरिकेनं खर्च करायला सुरुवात केला अमेरिकेनं अडतीस एकोणचाळीस पर्यंत खर्च केला तयार झालेला माल अधिकतम खपवण्यासाठी दुसरा महायुद्ध घडवून आणलं दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर चाळीस चौवेचाळीस नंतर, नंतर पुढच्या कालावधीमध्ये ब्रिटनवूड परिषद घडून आणली म्हणजेच बेचाळीसच्या युद्धाच्या समाप्तीनंतर पासून शांतता मध्ये ब्रिटनवूड परिषद मध्ये युनायटेड नेशन्सची स्थापना वर्ल्ड बँक आय एम स्थापना या माध्यमातूनची कार्याची सुरुवात होते आहे आणि या कार्यासोबतच अमेरिकेनं पुढे उत्पादनात वाढ उत्पादन वाढ वृद्धी खर्च मोठ्या प्रमाणात या पद्धतीने सुरुवात केली आता लक्षात ठेवा या पद्धतीने अमेरिका कार्य करत होता ऑलमोस्ट एकोणीशे ऐंशी ते नव्वदच्या कालावधीपर्यंत पण या ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये एक नवीन विचारवंत उद्याला आले ते म्हणजे हायमन मिन्स्की हायमन मिन्स्की आणि हायमन मिन्स्कीने काय सांगितलं हे महत्त्वाचं आहे परीक्षेला येऊन गेलेलं आहे परीक्षेला आले म्हणलं की आपल्याला महत्त्वाचं वाटतं पण अदरवाईज संकल्पना आणि विषय म्हणलं की आपल्याला तेवढं विशेष वाटत नाही हे परीक्षेला आले असं म्हटलं की आपल्याला त्याचं ते ते महत्व तेवढा फॅक्ट लक्षात ठेवायचं आहे तेवढीच माहिती लक्षात ठेवायची आहे आपला माइंडसेट खूप जास्त फॅक्ट लाईन लक्षात ठेवण्यावर तयार झालेला आहे मित्रांनो अभ्यास आणि ज्ञान या फॅक्टला म्हणत नाहीत अभ्यास आणि ज्ञान या फॅक्टला म्हणत नाहीत ज्ञान म्हणतात जे आपल्याला समजलंय ज्ञान म्हणतात जे साधने अंतिप्राप्त झालेलं असतात आणि या माध्यमातून ती समजण्याची तयारी ठेवावी आहे तुम्हाला मी शेवटी या टॉपिकच्या शेवटी सांगेल फॅक्ट काय असतात हे मी दोन मिनिटात संपू शकला असतो पण माहिती देणे हा उद्देश नसून लेक्चरचा ज्ञान देणे आहे टिकवणे आहे अदरवाईज रट्टा मारायला आपल्याला गुगल आहेच विकिपीडिया आहेस आपण काही टाकलं की विकिपीडिया सापडतो यामुळे आपण माहिती मिळवणारे इन्फॉर्मर झालेले आहोत ज्ञान मिळवणारे विद्यार्थी राहिलो नाही आहे आणि विद्यार्थी बनण्यासाठी आणि ज्ञानी बनण्यासाठी खूप साधना खूप प्रार्थना करावी लागते तेव्हा ती गोष्ट प्राप्त होत असते आणि म्हणून मी थोडंसं बेसिकपासून सहित त्या गोष्टी सांगतोय जे समजून घेण्यावर मॅक्झिमम फोकस ठेवा आहे मुद्दा बॅक टीशरने मांडला पण एकोणतीसमध्ये महामंदी आली फेल गेला प्राध्यापक केन्सने सांगितलं याप्रमाणे बऱ्यापैकी सगळं चाललंय आहे ऐंशी नव्वदपर्यंत आर्थिक प्रगती अमेरिका विकास हे सगळं चाललं आहे आणि दरम्यान बँका अमेरिकेतल्या बँका खूप जास्त प्रमाणामध्ये लिवरेज देत होत्या आहे लिवरेज लिवरेज म्हणजे काय कर्ज देणे आहे पात्रतेपेक्षा अधिक कर्जाची निर्मिती करणे या माध्यमातून कर्ज निर्मितीचं प्राम चालू होत आहे अमेरिकेतल्या बँका अमेरिकेतील फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स खूप मोठ्या प्रमाणात कर्ज देत होते आहे आणि तेव्हा हायमन मेन्स्की नावाचा हा विचारवंत अगदी अमेरिकेत करू करू लोकांना पत्रकारांना टी व्ही चॅनल्सवरती आणि अनेक अने मॅग्झिन्स आणि पुस्तकांमध्ये लेख लिहून सांगत होता लोकांना जागी व्हा लोकांना जागृत व्हा तयार राहा महामंदी येणार आहे आणि जर हे आता थांबलं नाही तर पुढे मोठ्या संकटाला फेस करावं लागलेलं आहे लोकांनी ऐकलं नाही उलट हायमन मिन्स्कीला लोकांनी खूप जास्त प्रमाणात मारण्याचा प्रयत्न केला आहे खूप जास्त प्रमाणात मारण्याचा प्रयत्न केला असं कसं होऊ शकतं सगळं तेजीत चाललंय सगळं प्रोग्रेसिव्ह चाललंय सगळं हायएस्ट लेवलवरती ग्रोथ त्या ऑफ ऑफीने चाललंय आणि तुम्ही कसं म्हणू शकता धोकादायक आहे म्हणून लोकांनी हायमन मिन्स्कीला शिवाय गाठल्या पण नव्वदच्या दशकाच्या शेवटच्या टप्प्यात आणि एक्क्याण्णव ब्याण्णवच्या दरम्यानच्या कालावधीमध्ये या पद्धतीने अर्थव्यवस्था खूप जास्त कोल्या सोन्यासारख्या परिस्थितीत पोहोचली ज्याला हायमन मिन्स्कीचं न ऐकल्यामुळे असं म्हटलं जात आहे त प्राईम क्रायसिस आले सब प्राईम क्रायसिस आता लक्षात घ्या या क्रायसिसची पूर्वकल्पना पूर्व माहिती या हायमन मिन्स्कीनं दिली होती आहे पण जगाना ऐकलं नाही काय ऐकायचं होतं बँका तेवढंच कर्ज द्यावं जेवढी त्यांची पात्रता आहे आणि लोकांनी तेवढंच कर्ज घ्यावं जेवढी त्यांची पात्रता आहे लोक आपण कर्ज परतफेड करू शकतो म्हणून अधिक कर्ज घेत होते आणि बँका अधिक नफा कमवता येईल पैसे परत मिळतील म्हणून बँका अधिकतम कर्ज घेत होते आहे या माध्यमातून दोन्ही माध्यमातून कर्ज देणे घेणे चालू होतं आणि दोन्ही माध्यमातून कर्ज देणे घेणे जे चालू आहे ते आपल्या पात्रतेपेक्षा अधिक चालू आहे हे वास्तव होतं आहे पात्रतेपेक्षा अधिक चालू आहे म्हणजे सर संकट कायमचं आहे संकट कधी ना कधी कदि येणार आहे हे अंतिम सत्य अंतिम <coughs> सत्य आहे म्हणून आपल्याला इम्पॉर्टंट काय आहे त्या कालावधीमध्ये सबक्राईम क्रायसिस कशामुळे आले तर बँकांनी आपल्या पात्रतेपेक्षा म्हणजेच क्षमतेपेक्षा अधिक कर्जाची निर्मिती केली म्हणजे दिशाहीन कर्ज निर्मिती आणि वेगवान कर्ज निर्मिती केली आपल्या पदपेक्षा क्रेडिट पेक्षा जास्त कर्जाची निर्मिती केली आणि म्हणून सब प्राईम क्रायसिस आले आणि सब प्राईम मुळे अमेरिकेतलं भांडोल बाजार आणि एकूणच रिअल इस्टेट क्षेत्र एवढा वेगानं कोसळलं म्हणजे जो व्यक्ती दहा लाखाचा फ्लॅट घेतला होता त्याला नाविला जाणी दोन लाखाला विकावं लागलं एवढं मोठं नुकसान सहन करण्याची वेळ त्या व्यक्तीवर आली आणि व्यक्ती डुबला म्हणून बँका डुबल्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन डुबल्या त्यालाच अमेरिकेमध्ये सबक्राईम क्रायसिस म्हणतात जे नव्वदच्या दशकात आले होते मध्ये महामंदी आली नव्वदच्या दशकात सबप्राईम क्रायसिस आले यानंतर अर्थव्यवस्था थोडीशी तळावर यायला सुरुवात केली त्यानंतर दोन हजार दोन दोन हजार तीन मध्ये यानंतर दोन हजार दोन हजार तीन मध्ये रघुराम राजन यांनी रघुराम राजन यांनी जगाला हे सांगितलं की आत्ता अर्थव्यवस्था ज्या दिशेत चालल्या जगाच्या त्याला जर योग्य दिशेत नियंत्रित करण्यात आलं नाही तर माझ्या अंदाजानुसार या दशकात खूप मोठं संकट येण्याची शक्यता आहे याच्यावर आधारित जवळपास चाळीस पंचेचाळीस पानांचा एक पेपर प्रेझेंटेशन रघुराम राजेन यांनी केला जे पेपर प्रेझेंटेशन एवढं व्हॅलिड आणि एवढं ऑथेंटिक होतं की ज्याचा विचार करण्याची आवश्यकता होती पण जगाने रघुराम राजेन यांचंही ऐकलं नाही म्हणून ग्रीस संकट आलेलं आहे या ग्रीस संकटाची चाहूल ऑलरेडी रघुराम राजेनांनी दोन हजार दोन तीनमध्ये केली होती आहे आणि म्हणूनच यांना पुढच्या कालावधीमध्ये नोबेल पुरस्काराच्या अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्कारामध्ये यांचा विचार करण्याची तयारी अनेक संस्था लेवलवर झालेली होत्या कारण त्यांचा विचार होता परंतु हे ऐकलं असतं तर हे आर्थिक संकट आपल्याला ठाव थांबवता था आलं असतं टिकवता आलं असतं पण ते करता आलेलं नाही आहे म्हणून याच्या मर्यादा आपल्याकडं कायमच्या झालेल्या पाहायला मिळतात हे विशेष आहे रघुराम राजेन यांचं ऐकलं नाही दोन हजार सात ते नऊ या कालावधीमध्ये आपल्याकडं ग्रीस संकट होतं आहे आणि या ग्रीस संकटाच्या पाठीमागे सुद्धा ग्रीस देशासह अमेरिकेतल्या अमेरिकेच्या अनेक बँकांपर्यंत मोठ्या प्रमाणात जे संकट आलेली होती ते या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात हे विशेष आपण नाकारू शकत नाही आणि रघुराम राजेन यांना दोन हजार नंतर आपण आपल्या देशात मनमोहन सिंग यांच्या माध्यमातून आर बी आय गव्हर्नर म्हणून नियुक्त केलं होतं आणि ते नियुक्त करण्याचं हे मुख्य कारण होतं भारतातील दोन हजार अकरा बारामध्ये अमर्याद वाढलेली चलनवाढ होती आणि अमर्याद चलनवाढीला कारणीभूतही आपल्या बँका होत्या त्यामुळे बँकांना योग्य दिशेत रेग्युलेट करण्याशिवाय आपणही भाऊवाढ चलनवाढ योग्य दिशेत कंट्रोल करू शकणार नाही ना यासाठीच दोन हजार बारामध्ये त्यांना आपण आर बी आय गव्हर्नर बनवलं होतं आहे त्यानंतर पुन्हा त्यांची इच्छा होती आरबीआय गव्हर्नर बनण्याची पण सरकारची इच्छा नव्हती म्हणून त्यांना सेकंड टाइम गव्हर्नर बनू दिला नाही आणि गव्हर्नर ते बनले नाहीत पण इमिडिएटली पुढच्या चार महिन्यात त्यांचं नाव फेडरल बँकेच्या फेडरल बँकेच्या शॉर्टलिस्टेड फेडरल बँकेच्या शॉर्टलिस्टेड केलेल्या तीन गव्हर्नरांच्या यादीमध्ये त्यांचं नाव होतं सिलेक्शन फायनली दुसऱ्या व्यक्ती झालेला आहे पण ज्यांचं नाव फेडरल बँक आपल्या आरबीआय आपल्या फेडरल बँकेचा गव्हर्नर या पदासाठी घेऊ शकते त्या व्यक्तीला भारत नाकारतो म्हणजे आता इथं कोण हुशार आणि कोण कमी हुशार याचा तुम्हाला अंदाज आलेला आहे बँक ऑफ इंग्लंड यांच्याही प्रमुख पदासाठी त्यांची शॉर्टलिस्टेड झालेली यादी होती आहे म्हणजे जिथं ब्रिटन आणि अमेरिका राजन यांना गव्हर्नर बनवण्याचा विचार करत होती तिथं आम्ही त्यांना हाकलून दिला होता आणि त्यांना घेण्याचा विचार अमेरिका करण्याचं एकमेव कारण चलनवाढ कंट्रोल करायची आहे अमेरिकेला आहे कारण अमेरिकेतही खूप मोठ्या प्रमाणात चलनवाढ झालेली होती आहे मुद्दा सांगायचा सा आहे या माध्यमातून जागतिक पातळीवर एकूणच एकोणीसशे वीस एकवीसपासून आत्ता दोन हजार एकवीस बावीसपर्यंत या शंभर वर्षातलं जे जग बदललेलं आहे ते पूर्णपणे बँकांच्या रिलेटेड आहे बँक हे क्षेत्र किती जास्त महत्त्वाचं आहे याच्यावरून आपल्याला या, आप या बँकिंग क्षेत्राचा इतिहास व पार्श्वभूमी पाहायला मिळावी हा उद्देश आणि याबद्दलचे घटक आहेत ते या ठिकाणी आपण विचारात घेणार आहोत या माध्यमातून आपल्याला बँकिंग क्षेत्र बँकिंग क्षेत्राबद्दलची पार्श्वभूमी आणि जागतिक पातळीवर बँक घटक हा कोणत्या पद्धतीने कसा अंमलात येतोय याचा पुरावा व त्याची पद्धती इथे विचारात घ्यायची होती आहे आणि म्हणून तुम्हाला ही सगळी पार्श्वभूमी सांगितली जग हे कसं या सिद्धांतकाराच्या भोवती चाललेलं आहे परीक्षेसाठी हायमन की परीक्षेसाठी रघुराम राजन यांचा विचार परीक्षेसाठी प्राध्यापक केन्स यांचा सिद्धांत आणि आयर्विंग फिशर यांचा सिद्धांत आयर्विंग फिशर यांचा सिद्धांत आपल्या सिलेबसला ऑफिशियली नमूद आहे पैशाचा संख्यात्मक सिद्धांत नावाचा आहे आणि या एकोणीसशे अकराच्या सिद्धांताला आत्ता दोन हजार एकवीसमध्ये एकशे दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत याच्यावरून एखादा प्रश्न विचारायला हरकत नाही आणि यासह आता शंभर वर्षामध्ये काय चाललेले बदल आहेत त्या बदलांचा संपूर्ण घटक हे बेसेल सहित एकोणीसशे एकोणतीसमध्ये बेसेल नॉम्स आले होते पासून लागू झाली होती म्हणजे जागतिक महामंदीनंतर बेसेल नॉर्म्स आलेले होते आहे आणि या महामंदीचा सगळा घटक आज आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी तशा पद्धतीने त्याची कार्यवाही चालू असलेला त्याच्या माध्यमातून ज्या कार्यवाहीचा घटक अंमलात आलेला पाहायला मिळतो आणि हीच व्यवस्था आपल्याला बेसेल नॉर्म्स सहित बँकिंग सिस्टमबद्दलचे सगळे घटक सगळ्या पद्धतीने पाहायचे याच्या या व्यवस्थेसाठीच आपल्याला संपूर्ण पाठ या माध्यमातून विचारात घ्यायचा होता आहे इथंपर्यंत बँकिंगची थोडीशी पार्श्वभूमी जी तुम्हाला सांगितले तुम्हाला सगळ्याला त्याचा अर्थ नेमकं लिंक काय आहे हे समजलं असेल आहे समजलं असेल तर फास्ट कमेंट करा आपण पुढे सुरुवात करूयात आहे येस 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 टॅलेंट पर्सन नको आहे आपल्याला येस आपण आपल्या योग्य त्या पात्र व्यक्तीला आपण अनेक वेळा नाकारतोस या माध्यमातून याही ठिकाणी नाकारलेला आहे येस yes, समजलेलं आहे सगळ्यांना आपण पुढे जाऊयात आता टॉपिकला सुरुवात करूयात येस yes, एक्झॅक्टली exactly. येस yes, ठीक आहे तर आता बँकिंग एक्झॅक्टली exactly बँकिंग आणि या माध्यमातूनचे घटक आपण पाहू नेमकी काय व्यवस्था आहे कशामध्ये कोणते विषय येतात काय प्रक्रिया आहे त्यांच्याबद्दलचा पाठ आपण या ठिकाणी विचारात घेऊ वित्त व्यवस्था फायनान्शियल सिस्टम आहे फायनान्शियल सिस्टम फायनान्शियल सिस्टम मध्ये आपल्याला दोन प्रकार दिसतात आहे नाणे बाजार नाणे बाजार आहे मनी मार्केट मनी मार्केट आणि इकडे कॅपिटल मार्केट मनी मार्केट आणि कॅपिटल मार्केट म्हणजे काय पहा मनी मार्केट आणि कॅपिटल मार्केट या दोन पैकी सर्वाधिक महत्वाचं काय आहे अर्थव्यवस्थेसाठी जर विचारात घेतलं तर मनी मार्केट नाणे बाजार त्याच्याशिवाय आपण कॅपिटल मार्केटची कल्पना करू शकत नाही आणि जर कॅपिटल मार्केटचा विचार केला तर आपण मनी मार्केटला सोडू शकत नाही येस येस म्हणजे याचा अर्थ दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हा वा मनी मार्केट आणि हा कॅपिटल मार्केट हे दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत आज बँकिंग सिस्टम योग्य दिशेत नाही तर भांडवल बाजार विकसित होऊ शकत नाही आणि भांडवल बाजार योग्य विकसित झाला नाही तर मनी मार्केटही विकसित होण्याचा प्रश्न येत नाही हे इथं प्रामुख्याने लक्षात ठेवायचं आहे मग आता पहा अल्पमुदतीच्या कर्जाची उपलब्धता करतात काय नाणे बाजार काम करतं ते अल्पमुदतीच्या कर्जाची आहे अल्पमुदतीच्या कर्जाचा अर्थ काय निघतो साधारण या ठिकाणी दीड दोन वर्षापेक्षा म्हणजे साधारण पंधरा ते अठरा महिन्यापासून पंधरा ते अठरा महिन्यापासून या ठिकाणी साधारण आठ ते दहा वर्षापर्यंतचा कालावधी विचारात घेतला जात असतो कारण ते सिस्टमनुसार डिफरंट आहे या देशामध्ये ज्या ठिकाणी या माध्यमातूनची कार्यवाही पार पाडली जाईल म्हणजे काय लक्षात ठेवायचंय आपण शेतीमध्ये अल्पस अल्प कालावधीचा पुरवठा म्हणलं किंवा शेतीच्या बाबतीत अल्पकालीन कर्ज वगैरे विचारात घेतलं तर तिथं आपल्याला बारा ते पंधरा महिने दिसतात बँकिंग क्षेत्रामध्ये त्याची व्याख्या वेगवेगळी आहे तर इथं साधारण बँका पाच दहा वर्षासाठी एक दीड दोन वर्षासाठी जे पैसा देतात त्यांचा या ठिकाणी समावेश होतो कारण शेवटी बँका अल्पकालीन व्यवहारासाठी एक शॉर्ट टेम्पर्ड ड्युरेशनसाठी काम करत आहेत विशिष्ट कालावधीसाठी काम करतायत हे इथे विसरू नका आहे बँका बँकिंग व्यवसाय संस्थांचा समावेश होतो बँका ज्यांचा समावेश बँकिंग व्यवसाय संस्थामध्ये होत असतो हे इथे विशेष इम्पॉर्टंट आहे त्यासोबत तत्कालीन उद्देशाच्या पूर्तीसाठी कर्ज पुरवठा जो उद्देश आहे त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये त्या उद्देशाला पूर्ण करण्यासाठी ही संस्था येत असते संघटित व संस्थात्मक आणि असंघटित स्वरूपाचा ही बाजार आहे आणि बाजार कसा आहे संघटितही आहे आणि संस्थात्मकही आहे एका बाजूला दुसऱ्या बाजूला असंघटितही आहे संघटित संस्थात्मक म्हणजे ऑर्गनायझेशन्स आहेत ऑर्गनाइज्ड आहे म्हणजे एखादी संस्था इन्स्टिट्यूशन्स आहे त्या ठिकाणी ऑफिशियली बँक नॉन बँक नॉन बँकिंग फायनान्स कॉर्पोरेशन आपण असं म्हणतो जसं की मुतूट फायनान्स हे काय आहे नॉन बँकिंग फायनान्स कॉर्पोरेशन आहे एल पी जी धोरणानंतर एल जी धोरणानंतर नॉन बँकिंग फायनान्स कॉर्पोरेशनचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे संघटित व संस्थात्मक स्वरूपात या माध्यमातूनची कार्यवाही होत असते आहे आणि हे कोणत्या देशाच्या अर्थव्यवस्थेला अतिशय उत्तम चांगलं आणि आवश्यक आहे जेव्हा ते संघटित आणि संस्थात्मक स्वरूपात काम करतात तेव्हा त्याचं महत्त्व या माध्यमातून आहे आणि जेव्हा आपण असंघटित रुपया काम करतो तेव्हा ते धोकादायक आहे घातक आहे आणि आज जागतिक पातळीवर जर विचारात घेतलं तर जगात लक्षात ठेवा कोणत्याही देशामध्ये जो बाजार आहे नाणे बाजार नाणे बाजार हा संघटित आहे आणि हा असंघटित आहे तर हा स्वस्त कर्ज देतो स्वस्त कर्ज देतो अधिक कर्ज देतो सहाय्य करतो आणि विविध योजना राबवतो विविध योजना राबवतो संघटित क्षेत्र आणि असंघटित मध्ये महाग कर्ज असत आणि त्यासोबत कमीत कमी कर्ज असत कमीत कमी कर्ज असत सहाय्य नसते सहाय्य नाही आणि शोषक व्यवस्था असते आज ती शोषक व्यवस्था असते आणि ही संघटित आज आपल्याला अधिकतम म्हणजे अधिक कुठे दिसते विकसित देशात दिसते आहे ही मॅक्झिमम कुठं आहे विकसित देशामध्ये आहे तर असंघटित मात्र विकसनशील आहे विकसनशील आणि अविकसित देशात आहे आणि भारतासारख्या देशामध्ये याचं प्रमाण अजून जास्त आहे आज भारतासारख्या देशामध्ये असंघटित क्षेत्राचं प्रमाण मॅक्झिमम आहे आणि या माध्यमातून याबद्दलची व्यवस्थाही पार पाडली जाईल आहे म्हणून लक्षात ठेवा संघटित आणि असंघटित या माध्यमातूनच्या कार्याची सुरुवात व ही पद्धती या माध्यमातून अंमलात आणली जाईल मग भारतासारख्या देशासाठी या पद्धतीच्या कर्जाचा किंवा संस्थात्मक रचनांचा अवलंब व्हावा का तर भारतासारख्या देशामध्ये संघटितची गरज आहे स्वस्त कर्ज अधिक कर्ज साहाय्य विविध योजना तर त्याचा फायदा जास्त होऊ शकतो पण महाग कर्ज मिळत असेल म्हणजेच काय आज अकरा टक्के बारा टक्के व्याजदराने आपल्याला कर्जाचा पुरवठा मिळतो आणि तेच जर तुम्ही युरोपियन देशामध्ये पाहिलात युरोपियन युनियन देशामध्ये तर त्याचा व्याजाचा दर दोन टक्के तीन टक्के व्याजदराने पैसा मिळतो आणि एवढा पैसा मिळण्याचं कारणही आहे या, या देशामध्ये अधिकतम क्षेत्र हे संघटित आहे ऑर्गनाइझ्ड कार्यकर्ता आणि ऑर्गनाइझड कार्यकर्त तेव्हा त्या ते ठिकाणी बाजारामध्ये लोकांकडे पैसा खूप नगण्य असतो आणि सगळा पैसा जास्तीत जस्त जास्त बँकांकडे असतो फायनान्शियल इन्स्टिट्यूशनकडे असतो आणि तेव्हा जेव्हा बँकांकडे पैसा जास्त असतो तेव्हा बँका अधिकतम कर्ज देऊ शकतात आणि तेही स्वस्तात देऊ शकतात आज आपल्या बँकांकडे पैसा खूप कमी आहे आज पैसा आपल्याकडं जास्तीत जास्त घरामध्ये ठेवण्यात आलेला आहे तो कर्ज चुकवलेला आहे अनुत्पादक आहे अनेक ट्रस्ट संस्थांकडे आहे जो पैसा पडून आहे आणि जो पैसा घरात असतो तो पैसा हा नेहमी अनुत्पादकच असतो हे लक्षात ठेवा आहे म्हणून पैसा कधीही व्यक्तीकडे नसला पाहिजे आहे व्यक्तीकडे पैसा नसावा आहे कुठं असावा संघटित म्हणजे संस्थांकडे पैसा असला पाहिजे आहे इन्स्टिट्यूशनकडं तो पैसा असला पाहिजे आणि जेव्हा एखादा संस्थात्मक घटक हा त्या ठिकाणी अंमलात येतो तेव्हा या माध्यमातून त्यांच्याकडे जास अधिकतम पैसा असल्याचा पुरावा प्राप्त होतो मग आज आपल्या देशामध्ये ज्याला प्रधानमंत्र्यांच्या भाषेमध्ये बोललं तर कॅशलेस इकॉनॉमी प्रधानमंत्र्याचं लक्ष काय होतं कॅशलेस इकॉनॉमी तयार करण्यासाठीच प्रधानमंत्र्यांनी नोटा रद्द केल्या होत्या आणि या माध्यमातून जास्तीत जास्त पैसा बँकेत आणण्याचा प्रयत्न केला पण झालं असं कॅशलेस इकॉनॉमीचं परिवर्तन झालं आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये लेश जे धोकादायक आहे वाईट आहे अर्थव्यवस्थेतला पैसाच कमी होऊन गेला पैसा हार्ड मध्ये कमी करायचा होता सगळा व्यवहार आणि व्यापार आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करायचा होता म्हणजे सगळ्या सिस्टमच्या माध्यमातून करायचा होता ऑनलाईन पद्धतीने त्याची कार्यवाही लागू करायची होती पण ऑनलाईनच्या नादामध्ये आपण लेश कॅश इकॉनॉमीचा म्हणजे अर्थव्यवस्थेत पैसा नसलेली अर्थव्यवस्था बनलो म्हणून लक्षात ठेवा त्या देशाचीच प्रगती आहे त्या देशाचा जास्त विकास आहे त्या देशात नाणे बाजार संघटित आहे नाणे बाजार संघटित आहे असंघटित नाही आज भारतासारख्या देशामध्ये असंघटित बाजार खूप जास्त मजबूत आहे आणि तो बाजार महागाचं कर्ज देतो हे वाईट आहे कमीत कमी कर्ज देतो हेही वाईट आहे कर्ज अधिक मिळालं पाहिजे कमी मिळत असेल तर ते वाईटच आहे सहाय्यक नाही ही योजना व्यवस्था सहाय्यक नाही योग्य नाही पूरक नाही शोषक आहे यामध्ये शोषण जास्त होत असतं दुर्दैवानं सर्वात जास्त वाईट घडामोडी प्रक्रिया अंमलात येत असते हेही त्याचा विशेष आहे जे आपण या ठिकाणी नाकारू शकत नाही म्हणून लक्षात ठेवा नाणे बाजार विकसित झाला पाहिजे आणि अधिकतम तो संघटित स्वरूपात असला पाहिजे हे इथं विसरू नका आहे या माध्यमातूनच्या कार्यवाहीचा पाठ एक नाणे बाजार ज्याच्यामध्ये आपल्याला हे घटक पाहता येईल दुसरा आहे भांडोल बाजार भांडवल बाजार म्हणजेच कॅपिटल मार्केट कॅपिटल मार्केट म्हणजेच या ठिकाणी आहे शेअर मार्केट शेअर मार्केट विकसित होणं गरजेचं आहे कारण दीर्घ मुदतीच्या कर्जाची उपलब्धता होते शेअर मार्केटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भांडोल बाजार विकसित होतो भांडवल बाजार उभा राहतो आणि या माध्यमातून त्या बाजाराच्या अंतर्गत आपण वेगवेगळ्या पद्धतीने पैशाची उभारणी करू शकतो म्हणून याची आवश्यकता आहे शेअर बाजार भागीदारी संस्था म्हणजेच काही भागीदारीमध्ये काम करणाऱ्या पार्टनरशिप इन्स्टिट्यूशन्स आहेत तसंच वित्त पुरवठादार संस्था आहेत वित्त फायनान्स पुरवठा करणाऱ्या संस्थांचाही समावेश होतो दीर्घ आणि स्थिर देशपूर्तीसाठी कर्जाचा पुरवठा कारण भांडोल बाजार लॉंग टर्मच कर्ज देतो आणि लॉंग टर्मच्या कर्जासाठी व दीर्घकालीन व्यवस्थेसाठी या माध्यमातून कार्य करणंही आवश्यक अत्यावश्यक बाब आहे नाणे बाजारात विनिमय पत्राचा वापर नाणे बाजारात मनी मार्केटमध्ये विनिमय पत्राचा वापर तर भांडोल बाजारामध्ये शेअर्स रोखे यांचा वापर कर्जासाठी होत असतो म्हणजे या माध्यमातून संपूर्ण कार्यवाही कशाचा पार्ट आहे तर विनिमय पत्राचा नाणे बाजार विनिमयपत्र म्हणजेच काय जसं की चलन चेक ईडी हे काय आहेत विनिमय पत्र आहेत विनिमय पत्र आहेत तर भांडोल बाजारामध्ये शेअर्स कॅपिटल मार्केटमध्ये शेअर्सच्या माध्यमातून आपण याचा व्यवहार पार पडतो यासाठी कर्जरोप म्हणजे कर्जासाठीचा सा याचा वापर होत असतो म्हणून फरक लक्षात ठेवा नाणे बाजारासाठी काय आहे आणि भांडवल बाजारासाठी काय आहे या दोन्ही अंतर्गत असलेला फरक आणि दोन्ही अंतर्गतच्या व्यवस्थेचा पाठ ही आपल्याला महत्वाचा आहे आणि त्या दिशेत त्याची कार्यवाही होणंही अत्यावश्यक आहे या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला दोन गोष्टी समजल्या नाणे बाजार काय आहे आणि भांडवल बाजार काय आहे आता आपला मुख्य टॉपिक आहे बँकिंग म्हणजे नाणे बाजार आहे आणि नाणे बाजारामध्ये बाजारा काय येतंय आहे त्यांच्याबद्दलचे घटक आपल्याला दोन माध्यमातून पाहता येतात आहे नाणे बाजारामध्ये इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे संघटित आणि असंघटित ते आपण मगाशी पाहिलं त्याप्रमाणे याबद्दलचे विषय अजून डिटेलमध्ये पाहता येईल संघटित क्षेत्रामध्ये कोण कोण येतं संघटित क्षेत्रामध्ये येत आहेत व्यापारी बँका मला सांगा व्यापारी बँकामध्ये खाजगी बँकांचा समावेश होतो का फास्ट हो। उत्तर कमेंट करा व्यापारी बँकामध्ये सॉरी खाजगी बँका नाही सरकारी बँका सार्वजनिक बँका येतात का आहे व्यापारी बँका आपण जेव्हा बोलतो तेव्हा सार्वजनिक बँकांचा समावेश त्यामध्ये होतो का फास्ट कमेंट करा आहे शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मणी नसतो व्हाईटच असतो पण थोडाफार टॅक्स चुकवलेला पैसा येऊ शकतो यात काही शंका नाही आहे शेअर मार्केटमध्ये ब्लॅक व्हाईट दोन्ही पैसा था येत असतो पण शक्यतो व्हाईट मनीच असतो टॅक्स चुकवलेला पैसा येत नाही येस 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 येतो तर व्यापारी बँका कशाला म्हणता येत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनाही आणि खाजगी क्षेत्रातील बँकांना दोघांनाही या माध्यमातून व्यापारी बँका म्हणता येतात आहे मग माध या माध्यमातून सार्वजनिक क्षेत्रातील बँका ज्याच्यामध्ये आपण एस बी पाहतो राष्ट्रीयकृत बँका पाहतो नॅशनलाइजड बँका आणि आयडीबीआय डी बी व आर आर बीच पण या सगळ्या बँका सार्वजनिक बँका आहेत आणि सार्वजनिक आणि सरकारी मध्ये फरक असतो हे मुख्य लक्षात ठेवायचा सरकारी म्हणजेच हंड्रेड पर्सेंट पूर्ण ओनरशिप सरकारची आहे तेव्हा त्या बँकांना आपण सरकारी म्हणतो आणि असं यामध्ये समाविष्टता नाही सार्वजनिक आहेत याचा अर्थ सरकारची किमान भागीदारी आहे सरकारची किमान पार्टनरशिप आहे तेव्हा त्या ठिकाणी त्यांना आपण सार्वजनिक भागीदारी म्हणतो तर ही सगळे सार्वजनिक आहेत जुन्या बँका नवीन बँका जुन्या बँका आपण कोणत्या म्हणतो एकोणीसशे नव्वद पूर्वीच्या बँका ज्या आहेत त्यांना आपण जुन्या बँका म्हणतो नवीन बँका नव्वद नंतर ज्या आलेल्या आहेत त्या बँकांना आपण नवीन बँका म्हणतो पेमेंट बँका लघु बँका हे सगळा पार्ट आपण आता आज पुढे एक एक टॉपिक एक एक सब्जेक्ट वाईज आपण त्यांचा आढावा घेणार आहोत त्याच्यामुळे हे सगळे विषय आपल्याला पाहता येईल आहे म्हणजे ॲज अ व्यापारी बँका म्हणून याबद्दलचा घटक कसा आहे त्याची कार्यवाही कशी अंमलात येते त्याच्याबद्दलचे सगळे विषय आपण एक एक चर्चा करू आणि त्यासोबतच परकीय बँकांचा घटकही पाहूयात आहे हे झालं सगळ्या व्यापारी बँका आणि दुसरा आहेत कॉपरेटिव्ह बँक सहकारी बँका सहकारी बँकामध्ये पहिला आहे राज्य सहकारी बँक जी सध्या शिखर बँक म्हणून काम पाहते शिखर बँक म्हणून ही बँक कार्य करते दुसरा जिल्हा मध्यवर्ती बँक ज्याला आपण डी सी सी बँक म्हणतो त्यानंतर स्थानिक सहकारी बँका अनेक वेळा तालुका पातीवर काम करतात तर ग्रामीण पातीवर व नागरी सहकारी पतसंस्था आहेत याही बँका सर्वात शेवटच्या टप्प्यावरचे सर्वात शेवटच्या टप्प्यावर काम करतात आहे म्हणजे या माध्यमातून ह्या बँका सर्वात शेवटच्या लोकांपर्यंत सहकार तत्वावर काम करणाऱ्या संस्थेचा एक पाठ म्हणून यामध्ये येतात हे इथं लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर आहे असंघटित क्षेत्र जे भारतात सर्वाधिक प्रमाणात विकसित आहे सावकार हे सर्वाधिक आहेत पत्पेड्या व्यक्तिगत कर्ज म्हणजे पर्सनल लोन आणि ऑल सगळ्या गोष्टी व्यापारी इत्यादी कडून घेतलेलं कर्ज नातेवाईक यांच्याकडून घेतलेलं कर्ज अनोंदणीकृत आणि असंघटित स्वरूपातील लोक संस्थाकडील कर्ज आणि हे लोक सर्वाधिक व्याजदराने कर्ज देतात आहे व्याजदर किती अधिकतम असतो अधिकतम व्याजदर असतो एका बाजूला आणि कर्ज मात्र मर्यादित असते कर्ज कमी आणि व्याज जास्त यांचं कर्ज कमी आहे आणि व्याज जास्त आहे यामुळे या, या माध्यमातून काय होतं एकूणच आपल्याला संपूर्ण व्यवस्था लोकांना खूप महागानं कर्ज दिल्यामुळे उद्योग व्यापार व्यवसाय विकास ह्या सगळ्या घटकांना अधिकतम मर्यादा यायला सुरुवात होतात मॅच विकास व्हायला संधी प्राप्त होत नाही आणि म्हणूनच कोणत्याही देशामध्ये अशी असंघटित क्षेत्रातील व्यवस्था ही धोकादायक आणि मर्यादित समजली जाते एक एक प्रकारे त्याबद्दलचं टेन्शनदायक काम समजलं जात असतं आहे तर या माध्यमातून बाजारामध्ये शोषण पद्धती वाढते कर्जाचा पुरवठा खूप जास्त शोषक पद्धतीने अंमलात येत असतो आणि तेवढाच तो, तो त्रासदायक किंवा धोकादायकही बनतो हे इथं विचारात घ्यायला पाहिजे आहे आणि म्हणून कोणत्या देशामध्ये असंघटित क्षेत्राचा विकास होणे हे वाईट आहे संघटित क्षेत्राचा विकास होणं जरुरी आहे आणि या माध्यमातून असंघटित क्षेत्राचा परिणाम बॅड होतो अर्थव्यवस्थेवर नकारात्मक होतो लोक शोषक बनतात आणि विकासाला अनेक प्रकारच्या संधी प्राप्त होत नाहीत म्हणून असंघटित क्षेत्राचा विकास दुर्दैवी आहे पण आपल्याकडे आज नाविला बँका कर्ज देत नाहीत बँकांना पद पाहिजे बँकांना गॅरंटी पाहिजे आणि बँकांना ते लोक सगळे धोका देताना आपण पाहतो ते विजय मल्ल्या नीरव मोदी ललित मोदी या माध्यमातून जे सगळे लोक त्याप्रमाणे बँकांना धोका दिलेले आहेत त्याप्रमाणे सामान्य लोक मात्र कधीच धोका देताना दिसत सामान्य माणूस अगदी पूर्वी पूर्वीसुद्धा सांगत असतो तुमचं कर्ज परतफेड केल्याशिवाय जीव देणार नाही कारण सामान्य माणूस कर्ज ठेवून मरणे हे पाप समजतो म्हणून मरणाच्या अगोदर काही दिल न देईल पण लोकांचं कर्ज देऊन मरेल ही सामान्य लोकांची व्याख्या आहे आणि बाकी लोक जिवंतपणे देशाला कसं लुटता येईल याचा विचार करताना आपल्याला पाहायला मिळतो हे वास्तव आहे या पद्धतीने संघटित आणि असंघटित क्षेत्रातील बाजार तुम्हाला समजला असेल तर आपण पुढे जाऊयात कम्प्लीट पिक्चर काय आहे कोण कशामध्ये येतं प्रश्न परीक्षेमध्ये त्याच पद्धतीने आहेत आज कमेंट करा आपण पुढे जाऊ काय समजलंय की नाही त्यानंतर आपण वाटलं काही तर डाऊट असेल तर मी रिपीट सांगेल पण काय येतं सार्वजनिकमध्ये काय येतं खाजगी सहकारीमध्ये प्रश्न अशा पद्धतीचा आपल्याला अनेक वेळा दिसेल आहे की कोणता घटक कोणत्या क्षेत्रात येतो संघटित मध्ये काय मध्ये काय नाणे बाजार काय सार्वजनिक काय खाजगी काय या पद्धतीने आपल्याला ते समजणं गरजेचं आहे त्यामुळे फास्ट उत्तर सांगा आपल्याला समजलंय का ते माहिती आहे का या माध्यमातूनचा घटक आहे ज्याची आवश्यकता आपल्याला या ठिकाणी आवश्यक आहे म्हणून जरुरी काय आहे तर आपल्याला इम्पॉर्टन्स या माध्यमातून काय व्यवस्था आहे कशा प्रकारची आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे तर समजले फास्ट पुढे आपण जाऊया बँक आणि पतफेडी पतफेड्यांचा आपण विचार पुढे घेऊयात आहे पतपेड्या ह्या सगळ्या पूर्णपणे आपल्या स्वव्यवस्थेवर जसं की आपण पाहतो तालुका जिल्हा पातळीवर तुमच्याकडं काही संस्था काम करत आहेत या माध्यमातून अल्पकालीन कर्ज देण्याचं शोषक पद्धतीने लांब अंमलात आणण्याची व्यवस्थाही त्या ठिकाणी पार पडली जाते जे पतपेढ्यामध्ये या घटक येतो आहे म्हणून ते डिफरंट आहेत येस येस बी भरतात ते आहे येस बऱ्यापैकी ते येतात आहे यस यस पतसंस्था या सहकारी संस्था सहकारी पातळीवर अनेक वेळा काम करतात आहे क्रेडिट बेसिसवरती आहे काही म्हणजे जसं की दोन किंवा दोनपेक्षा अधिक लोक एकत्र येऊन पतपेड्या तयार करतात आहे पतपेड्या म्हणजे काय आपण दहा लोक एकत्र येऊन दहा लाख एक लाख रुपये गोळा करतो आपण दहा लोक एकत्र येऊन एक एक लाख रुपये गोळा करतो आणि दहा लाख रुपयाची एक पतपेढी तयार करायची आणि या माध्यमातून लोकांना कर्ज पुरवठा करणे त्यांच्याकडून काही किमान पैसे घेणे किमान ठेव रक्कम जमा करून घेणे आणि या माध्यमातून टप्प्याटप्प्यात पैसे कर्ज पुरवठा म्हणून देत असणे आहे या पद्धतीने ते काम करतात आहे पण पत आणि पतपेड्या यामध्ये खूप मोठा फरक आहे हे लक्षात ठेवा आहे येस येस हिशी म्हणजे आपण पाच दहा लोक एकत्र येऊन दर महिन्याला काही पैशाची बचत करणे आहे आणि जमा केलेल्या पैशातून आपल्याच लोकांना कर्ज पुरवठ्याची व्यवस्था करणे आणि त्याच्यावर नगण्य व्याज ठेवून आपल्या एकूणच बचतीमध्ये या माध्यमातून पैशाचा पुरवठा करण्याची व्यवस्था केली जाते जे आपण एकाच वेळेस कुणाला पन्नास हजार रुपयाची आवश्यकता आहे तर आपण पैसे गोळा करून नाही देऊ शकत आहे किंवा पैसे गोळा होत नाहीत पण आपण प्रत्येकाने तीन तीन हजार रुपये जर एकत्र गोळा केले तर दर महिन्याला काही पाच पन्नास हजार रुपये एकत्र जमतील तर एखाद्या व्यक्तीला आपण ते सहाय्य करू शकतो आणि त्याच्या त्याच्यावर एक किमान व्याज नगण्य व्याज त्यावर ठेवलं जाईल तर त्या व्यक्तीला या माध्यमातून सहाय्य होऊ शकतं यासाठी ती पद्धत आहे म्हणून येस ठीक आहे क्लिअर आहे तर सेड्युल बँका नॉन शेड्यूल बँका पुढे येणार आहे आईत आपण पाठ पाहतोय शेड्यूल बँक नॉन शेड्यूल बँक बैंक, अनुसूचित बँका आणि आन गैर अनुसूचित बँका या सगळ्यांचा घटक आपल्याला या ठिकाणी येणार आहे तिथं आपण चर्चा करू पहिला शेड्यूल बँक अनुसूचित बँका का पाहिजे अनुसूचित हा शब्द कशाला पाहिजे आहे अनुसूचित म्हणजेच सूचित करणे सूचित करणे म्हणजेच काय एखाद्या विशिष्ट यादीमध्ये त्याचा समावेश करणे आहे यादी म्हणजे काय आहे आरबीआयच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये दुसरी अनुसूची कुठली आर बी आयक्ट चौतीस या कायद्याच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये याचा समावेश होतो त्याला दुसऱ्या अनुसूचीमध्ये आरबीआय थर्टी फोर सेकंड शेड्यूल असं म्हटलं जात आहे तसेच त्यासाठी पुढील अठी पूर्ण कराव्या लागतात आहे म्हणजे या माध्यमातून या दुसऱ्या अनुसूचीमध्ये त्याचा समावेश करण्यासाठी पुढील अटी पूर्ण कराव्या लागतात आहे ज्याचा समावेश सेकंड शेड्यूलमध्ये होतो त्याला आम्ही अनुसूचित बँका म्हणतो पण या सेकंड शेड्यूलमध्ये त्याचा समावेश करण्यासाठी काय लागतं ते महत्त्वाचं आहे महत्वाचं आहे ज्या बँकांच्या मागणी ठेव व मुदत ठेवां ठेवीदारांची मागणी ठेव व मुदत ठेवीदारांची संख्या किमान पाच लाख किंवा त्यापेक्षा जास्त असतात मागणी ठेव व मुदत ठेवीदारांची संख्या किमान पाच लाख किंवा जास्त सोप्या भाषेत तुमचे कस्टमर पाच लाख पाहिजे आहे पण कोणते कस्टमर डिमांड डिपॉझिट डिमांड डिपॉझिट आणि फिक्स्ड डिपॉझिट डिमांड डिपॉझिट डिमांड डिपॉझिटमध्ये काय येतं डिमांड डिपॉझिट म्हणजे काय मागता क्षणीच पैसे परत मिळण्याची गॅरंटी असलेल्या तत्वावर पैसे जमा करणे त्याला आपण काय म्हणतो बचत खातं आज आपल्याला जेव्हा पैसे पाहिजे तेव्हा पैसे परत मिळतात आपल्याला जेव्हा पैसे पैसे परत पाहिजे तेव्हा पैसे परत मिळतात का कारण आपलं बचत खातं आहे आपण कधी एटीएम मधून पैसे काढतो आणि मागणी ठेवच्या स्वरूपात पैसे हे ठेवलेले असतात सोप्या भाषेत आपल्या सगळ्यांचं खातं बचत खातं आहे आणि बचत खात्यामध्ये जे पैसे जमा केलेले आहेत ते बचत खातं मागणी ठेव मर्यात म्हणजे सर तुमच्या माझ्यासारखे सगळ्यांचे खाते जे आहेत ते डिमांड डिपॉझिटमध्ये येतात फिक्स्ड डिपॉझिट कोण ठेवतं ज्याचा जनरली विशेष इन्कम आहे निश्चित पगार आहे निश्चित बचत आहे आणि त्यांना लॉंग टर्मसाठी काही बचत करून ठेवायचं आहे तर फिक्स्ड डिपॉझिट करतात आहे अशा दोन्ही प्रकारच्या ग्राहकाची संख्या किती असली पाहिजे पाच लाख असली पाहिजे आहे म्हणून बँका नवीन शाखा काढतात तेव्हा त्या शाखांमध्ये जास्तीत जास्त खाते काढायला प्रोत्साहन करतात जास्तीत जास्त लोकांना आणि दुसऱ्या बाजूला त्याच्यामध्ये फिक्स्ड डिपॉझिटची खाते जास्त वाढवण्याचा प्रयत्न करतात कारण फिक्स्ड डिपॉझिटच्या माध्यमातून पैसा बँकेकडे फिक्स्ड कालावधीसाठी जास्तीत जास्त जा जमा व्हावा हा उद्देश असतो आणि दुसऱ्या बाजूला मागणी ठेवच्या माध्यमातून डिमांड डिपॉझिट आहे तर या माध्यमातून आपल्याकडे काही पैसे आणि आर्थिक व्यवहार घडणं गरजेचं आहे दोन्ही माध्यमातून बँका प्रयत्न करतात विशेष मुदत ठेवीसाठी जास्त प्रयत्न करतात आहे अशा प्रकारच्या पाच लाख ग्राहकाची संख्या असणं गरजेचं आहे आणि दोन हजार चौदा नंतर नवीन नियम जो केला आहे त्याप्रमाणे किमान पाचशे कोटी रुपये असावे लागतात तुमच्या बँकेकडं पाच लाख खाते आणि पाचशे कोटी रुपये हे सोप्या भाषेत लक्षात ठेवा अन्यथा फक्त पाचशेच कोटी रुपये असतील तुमच्याकडे जर पाचशेच कोटी रुपये असतील तर तुम्हाला जर सेड्यूल बँकेचा दर्जा दिला तर काय होईल अंबानी सेड्युल बँक टाटा सेड्यूल बँक अडानी सेड्यूल बँक असे ज्यांच्या ज्यांच्याकडे पाचशे पाचशे कोटी आहेत ते आपोआपच सेड्यूल बँकमध्ये येतील आहे मग ते काय होईल पैसा पतपैसा आपण आपल्या पद्धतीने पैसे छापतील कर्ज देतील पैसा कमवतील पैशातून पैसा पैशातून पैसा म्हणजे पैशाचं मोठ्या प्रमाणात भांडवलीकरण होईल पण सामान्य लोकांना कर्ज पुरवठा सामान्य लोकांना पतनिर्मिती पत पैसा या माध्यमातून कोणतंही सहाय्य होणार नाही हे होऊ नये यासाठीच विकेंद्रीकरण आहे पैशाचं हे विकेंद्रीकरण आहे अनेकांना या माध्यमातून पैशाचा पुरवठा वेगळ्या माध्यमातून करण्याची व्यवस्था आहे या ठिकाणी लागू आहे म्हणून याच्याबद्दलचं इम्पॉर्टन्स आहे अशा बँकांना आपण अनुसूचित बँका म्हणतो काय समजलंय पाच लाख खाते पाचशे कोटी रुपये हे असलं पाहिजे मग आता हे असल्यामुळे काय होईल फायदा काय होईल शेड्यूल बँक दर्जा मिळतोय शेड्यूल बँकेचा दर्जा कशाला पाहिजे याच्यातून काय फायदा होतो तर कडून बँक दराने कर्ज घेता येतं आर बी आयकडून बँकेला बँक दराने कर्ज घेता येतं मला सांगा बँक दराने जे कर्ज मिळतं ते अल्पमुदतीचे मिळते की दीर्घ मुदतीचे मिळते फास्ट कमेंट करा आहे जे कडून बँकांना कर्ज मिळतं ते अल्पमुदतीचे मिळते की दीर्घ मुदतीचे मिळते फास्ट सांगा कडून मिळते बरोबर आहे परंतु अल्प है कि दीर्घ है संगा फास्ट यस 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 ठीक आहे समजलेलं आहे सुरुवातीला आपण या माध्यमातून काही तालावधीसाठी कर्ज घेऊ शकत असतो आहे अल्प मुदतीच्या कर्ज मिळतो कमी व्याजदराने मिळतं आणि अल्पमुदतीच्या माध्यमातूनचा कर्जही मिळतो या माध्यमातून कर्ज घेण्यासाठी या बँका प्रयत्न करतात कारण इतर बँकांना अधिक व्याजदर लागतो आणि त्या तुलनेमुळे तुम्हाला स्वस्तात कर्ज मिळवून देणे हा त्याचा उद्देश असतो म्हणून अल्पमुदतीच्या माध्यमातून ज्या कर्जाची सुरुवात हा या ठिकाणच्या व्यवस्थेचा एक भाग आहे त्याची कार्यवाही होणं त्याची अंमलबजावणी होणं जरुरी आहे आणि म्हणूनच हा पहिला फायदा ज्या या बँका घेण्याचा प्रयत्न करतात दुसरा आहे क्लिअरिंग हाऊस हा शब्द लक्षात ठेवा क्लिअरिंग हाऊस असा आहे क्लिअरिंग हाऊसमध्ये तात्काळ सुविधा प्राप्त करून घेता येते आणि त्याचे सदस्यत्वही मिळते आर बी आयला काय आरबीआयच्या क्लिअरिंग हाऊसमध्ये तुम्हाला तात्काळ सुविधा प्राप्त होतात आणि या माध्यमातून त्याचं सदस्यत्वही मिळतं हे क्लिअरिंग हाऊस काय प्रकार असतो आणि याचा फायदा उपयोग काय असतो त्याचा आपण क्लिअर एक्झाम्पल सहित पार्ट आपण पाहू ही आहे आर बी आय आहे एस बी आय आहे महाराष्ट्र बँक आणि हा ए पर्सन आहे हा बी पर्सन आहे ए पर्सनचं खातं मध्ये आहे ए पर्सनचं खातं मध्ये आहे आणि ए पर्सन हा बी पर्सनला एक हजार रुपये देणार आहे तर एक स्वरूपात दिला आहे चेक कुठला देईल एसबीआयचा चेक देईल कुणाला देईल बी पर्सनला आणि बी पर्सनचं खातं आहे महाराष्ट्र बँकेत बी पर्सनचं खातं आहे महाराष्ट्र बँकेत पण आता प्रॉब्लेम काय आहे महाराष्ट्र बँकेत चेक गेला एसबीआयचा आता हा चेक घेऊन महाराष्ट्र बँक तर एसबीआयकडे जाऊ शकत नाही या दोन्ही व्यापारी बँका आहेत या दोन्ही एकतर व्यापारी आहेत दोन्ही एकमेकांच्या स्पर्धात्मक बँका आहेत हा दोन एकत्र तर बसत नाहीत मग काय होतं एसबीआयचा सी आर आर आणि म्हणून तुमचा व्यवहार व्हायला ही मर्यादा येते जर तुम्ही मला नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा चेक दिलात तर ती सहकारी बँक आहे त्याचा चेक वटायला सात आठ दिवस लागतात म्हणजे सर्व तुमच्या खात्यातून पैसे माझ्या खात्यात याला आठ दिवस लागतील आणि जर आठ दिवस लागणार असतील तर तुम्हाला पैसे वापरता येईल मला येणार नाही कारण माझ्यापर्यंत पैशाला आठ दिवस लागतील मग मी काय विचार करेल त्या लोकांसोबत व्यवहार करेल ज्यांचं खातं शेड्यूल बँकेत आहे ज्यांचं खातं शेड्यूल बँकेत आहे त्यांच्यासोबत व्यवहार करेल आहे हे इम्पॉर्टंट आहे मग शेड्यूल बँकेसोबत व्यवहार होत असल्यामुळे आपोआपच का होईल या शेड्यूल बँकेमध्ये खातेदारांची संख्या वाढेल या बँकांकडं पैसाही वाढेल या बँकांची पतही वाढेल या बँकांचा व्यवहारही वाढेल या माध्यमातून या दोन्ही बँकांची प्रगती होईल परिणाम या लोकांचा व्यवहारही फास्ट होईल हे सगळे क्लिअरिंग हाऊसचे बेनिफिट आहेत हे आपल्याला विसरून चालत नाही या माध्यमातून ते लक्षात ठेवणं अतिशय जरूरी आहे हे इथे लक्षात ठेवा आहे इथंपर्यंत समजलंय हे सडूल बँकेचा पाठ समजलाय Yes. मित्रांनो आपण आरबीआय अजून सुरू केली नाही आरबीआय सुरू झाल्यानंतर आरबीआय बद्दलचा घटक आपण पाहू आता आपण बँकिंग सुरू केलेलं आहे बँका समजल्याशिवाय आरबीआय कुठून येणार आहे त्या ठिकाणी आपण आरबीआय बद्दलचा घटक पाहू आहे सगळं येस 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 अतिशय छान हा परत मी रिपीट सांगतो शॉर्टमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे त्याची चाही चिंता करू नका रिपीट सगळे घटक मी शॉर्टमध्ये पुन्हा सांगेल हे जे काही घटक झालेलं आहे ते येस येस एक्झाम्पल परत सांगतोय आत्ता फोकस करा बँकेवर आरबीआई पुढे येणार आहे त्या माध्यमातून त्याला पुढे आपण समजून घेऊ मित्रांनो बँकेपेक्षा सॉरी आरबीआय पेक्षा बँकांवर प्रश्न जास्त आहेत आरबीआई बद्दलचा प्रश्न कधी आलेला का आहे काय कोणती बँक आलेली आहे कोणती समिती आहे आरबीआय कुठे स्थापन झाली आहे आरबीआयची कार्य काय आहेत याच्यावर गेल्या दोन चार वर्षात एकही प्रश्न नाही प्रश्न आहेत बँकिंग सिस्टमबद्दल त्याच्यामध्ये मागे प्रश्न विचारून झालेला आहे लघु बँकावर प्रश्न विचारलाय पेमेंट बँकावर प्रश्न विचारलाय फेट्रोल बँकांवर प्रश्न विचारलेला आहे लास्ट इयर दोन दोन वर्षामध्ये तर लघु बँका व पेमेंट बँकावर प्रश्न आहे मर्चंट बँकावर प्रश्न आहे बँकांच्या राष्ट्रीयकरणावर प्रश्न आहे फोकस ठेवा जे इम्पॉर्टंट आहे त्या माध्यमातूनचं आहे घटक तर आपण सगळं पाहणारच आहोत ठीक आहे हे समजलेलं आहे पुन्हा एक बार मी रिपीट थोडक्यात या माध्यमातून एक्झाम्पल सांगतोय क्लिअरिंग हाऊस अजून काही नसून हे सगळ्यांसाठीची मध्यस्थ व्यवहार करणारी संस्था आहे कोण आर बी आय आर बी आय क्लिअरिंग काम करते क्लिअरिंग हाऊसचा सोर्स काय आहे सी आर आर टी आर आर या सी आर आर त्यांचा ठेवून घेतला जात असतो ज्या सेड्युल बँका आहेत शेड्युल बँका या आहेत सेड्युल बँका या आहेत यांना सी आर आर बंधनकारक आहे सी आर आर म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो काही किमान रक्कम राखीव ठेवण्याबद्दलची तरतूद आहे आणि मग एवढी रक्कम राखीव ठेवली तर मग या बँकांसाठी आरबीआय काम करते या बँकांसाठी आरबीआय काम करते कशाद्वारे सी आर द्वारे आहे मग तुमच्या या दोन ग्राहकासाठी या दोन बँका एकत्र येऊ शकत नाहीत या दोन ग्राहकासाठी या दोन बँका एकत्र येऊ शकत नाहीत म्हणून या दोन बँकांसाठी आरबीआय एकत्र येते आहे इम्पॉर्टंट आहे या दोन बँकांसाठी आरबीआय एकत्र येते आणि आर च्या हातात कुठला पैसा आहे सी आर आरचा सी आर आरचा पैसा आहे आणि हा व्यवहार पार पाडून देण्यासाठी आरबीआय काही याच्यावरती टॅक्सेस लावते म्हणजेच काही घटक याच्यावरती कर म्हणून पैसे उत्पन्न करून घेत असते आर हा व्यवहार पार पाडण्याबद्दल काही उत्पन्न प्राप्त होत असतं आहे मग आरबीआयचं हे उत्पन्न मिळेल या दोनच्या माध्यमातून व्यवहार होईल आणि या दोन्ही बँकेच्या ग्राहकाचं काम होईल या दोन्ही बँकाच्या ग्राहकाचं लवकर का काम होईल कारण दोन्ही सेड्युल बँका आहेत जर एक से सहकारी बँक असेल नॉन सेड्युल बँक असेल तर ह्या क्लिअरिंग हाऊसमध्ये काम लवकर होणार नाही क्लिअरिंग हाऊसचं मेंबरशिप त्यांनाच मिळते जे शेड्युल बँका आहेत आणि या सेड्युल बँका असल्यामुळे यांचं काम लवकर होईल म्हणजेच ग्राहकाचं काम लवकर होईल आहे ग्राहकांचं कामही लवकर होईल ग्राहकाचं लवकर काम झालं मा का तर ग्राहक याच बँकेमध्ये येईल कशाला जाईल सहकारी बँकेमध्ये कारण इथं व्यवहाराची संख्या जास्त आहे कर्ज मिळतो त्या माध्यमातून जास्तीत जास्त तुम्हाला वेळोवेळी लोन उपलब्ध होऊ शकतो आणि तुमच्या कामाला वेगही मिळतो आणि काही धोका झाला बँकेचा तर तुम्हाला पैसेसुद्धा किमान परत मिळतात कारण ह्या सेडूल बँका आहेत सहकारी बँका असतील तर सहसा पैसे लवकर मिळत नाहीत आणि पैसे मिळतात की नाही याची गॅरंटी सांगता येत नाही आता आपण अनेक बँकाबद्दल पाहिलेलं आहे माझे बँकेत एक लाख रुपये आहेत पण आज बँक बंद पडली म्हणून मला आर बी आयनं सांगितलं दहा हजारापेक्षा जास्त पैसे तुम्हाला काढता येत नाहीत पैसे माझे लाख रुपये मी ठेवलेले आहेत आणि मला मात्र आता दहा हजारापेक्षा जास्त काढता येत नाही असा अनेक सहकारी बँकाबद्दल आत्ता आर बी आयचे नॉर्म्स आलेले आपण ऐकलेलं आहे ते या माध्यमातून त्याचे डिफरन्सही आपल्याला पाहता येतात म्हणून सहकारी बँकेचा धोका अल्वेज कायम राहतो जर ती शेड्यूल बँक नसेल तर आहे आणि शेड्यूल बँकेचे मात्र हे बेनिफिट राहतील आहे आता समजलेलं आहे ऑल क्लिअर आहे आपण पुढे जायला हरकत नाही असं मला वाटतंय येस रिपीट केलेला आहे आता समजलेलं आहे आपण पुढे जायला हरकत नाही येस येस आपण पुढे जाऊयात क्लिअर आहे संकल्पना समजली पुस्तकात वाचण्याचा वेळ वाया जाणार नाही कारण हे संकल्पना वाचण्यासाठी पुस्तकात अनेक पॅराग्राफ वाचावे लागतात अनेक वेळा ते समजून घ्यायलाही वेळ लागतो आणि आता या माध्यमातून एक बार काही विषय क्लिअर झाला आहे दे मग तुम्हाला तो सब्जेक्ट आणि कन्सेप्ट कम्प्लीट पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही या माध्यमातून ते विषय आपल्याला समजून घेणं आवश्यक होत आहे म्हणून ही संकल्पना मी समजून सांगितली आहे आता पुढच्या फॅक्टवरती लक्ष ठेवा आहे या बँकांना प्रथम श्रेणीतील हुंडी वटवण्याचा अधिकार मिळतो हुंडी म्हणजेच वचनपत्र आहे म्हणजे वचनपत्र वचनपत्र म्हणजे काय जे प्रॉमिसरी पेपर्स आहेत प्रॉमिसरी पेपर्स म्हणजे काय आम्ही एका कागदावर लिहून दिलेलं आहे की तुम्हाला एक हजार रुपये देण्यात येत आहे तर आम्ही एक हजार रुपये देण्याचं वचनपत्र देतोय एक हजार रुपये देण्याचं वचनपत्र म्हणजे प्रॉमिसरी पेपर्स आहेत या माध्यमातून तुम्हाला पैसे देण्याबद्दलचा घटक हा या ठिकाणी लागू होतो किंवा त्याबद्दलची कार्यवाही अमलात येते इथं विसरू नका आहे या माध्यमातून हे तीन बेनिफिट आहेत तुम्हाला शेड्युल बँक बनण्याचे आहे म्हणून शेड्युल बँका बनण्याची प्रत्येक बँकेची तयारी असते प्रत्येक बँकेचा प्रयत्न असतो की आपण सेड्युल बँका बनलं पाहिजे आहे येस आता पुढे नॉन सेड्युल बँका पाहू रुणको धनको मित्रांनो हे सगळं चलन चलनवाढ पैसा या टॉपिकमध्ये येणार आहे त्या ठिकाणी आपण पाहू आत्ता जे टॉपिक आपण पाहतोय बँकन बँक बैंक सिस्टमबद्दलचं आहे ते पाहू उद्याचं लेक्चर पुढे नेक्स्ट येणार आहे चलन पैसा याबद्दल त्या ठिकाणी रुणको धनको पूर्ण घटक येणार आहे चलनवाढ भाऊवाढ मुद्रा मुद्रावस्फिती की हे सगळे विषय त्या ठिकाणी येणार आहेत तेव्हा आपण ते पाहू आत्ता एकेका टॉपिकवर फोकस ठेवा जे विषय चाललाय त्याच्यावर फोकस करा त्या गोष्टीत तुम्हाला माहिती नाहीत त्या गोष्टी जाणून घ्यायचा प्रयत्न करा आणि काही गोष्टी आपल्याला माहिती असल्यासारख्या वाटत असतील परंतु ते जमतातच आणि येतातच असं नाही आणि या स्पर्धा परीक्षेचा नियम तोच आहे आपल्याला जे जमतंय आहे वाटतंय ते परीक्षेत येत नाही आणि जे परीक्षेत येतंय ते आपल्याला जमत नाही यातला गॅप म्हणजेच स्पर्धा परीक्षा आहे हे वाक्य विसरून चालणार नाही आहे आणि हे जेव्हा आपल्याला समजतंय तेव्हा बराच वेळा वेळ निघून गेलेला असतो हे इथं लक्षात ठेवा आहे सांगण्याचा मुद्दा असा आहे स्पर्धा परीक्षा आपल्याला जी समजलेली असते ती परीक्षेत नसते आणि जी परीक्षेत असते ती आपल्याला समजलेली नसते आणि जेव्हा समजलेलं असतं तेव्हा बराच वेळ निघून गेलेला असतो आणि तो वेळ जाऊ नये यासाठी योग्य मार्गदर्शन योग्य वेळेला तयारी आणि योग्य दिशेत तयारी जरुरी आहे आणि हे जर काम झालं तर आपल्याला परीक्षेचा एकूणच ड्युरेशन जास्त लागत नाही आणि चॅलेंजेस वाढत नाहीत दिवसेंदिवस वाढत जाणारी स्पर्धा आणि वाढतं टेन्शन हे आजच्या परिस्थितीतला धोका आहे तो रोखता येणं जरूरी आहे कारण तेव्हाच या माध्यमातूनचे विषयही अधिकतम पाहायला मिळतात हे आपण विसरू नये आहे ठीक आहे आपण पुढे जाऊयात विषय समजलेला आहे सेड्युल बँका म्हणजे काय सेड्यूल बँकाबद्दलचा घटक काय आहे येस 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 ठीक आहे समजलेलं आहे आपण पुढे जाऊयात पुढच्या घटकाकडं या माध्यमातून एक एक विषय समजून घेऊ फोकस इम्पॉर्टंट आहे उद्या काय होणार आहे यापेक्षा आज काय होणार आहे आज काय होणार आहे यापेक्षा आत्ता काय चालू आहे आणि आत्ता जे चालू आहे त्याच्यातलं काय परीक्षा येणार आहे यापेक्षा मला काय समजलेलं आहे हे खूप जास्त महत्वाचं कारण ही परीक्षा ही परीक्षा ची नसून प्रोसेसची आहे जो विद्यार्थी प्रॉपर पूर्ण प्रोसेस पूर्ण करतो त्याचा रिझल्ट येतो आहे रिझल्टवर मी फोकस केला आणि फक्त रिझल्टवर फोकस केला तर प्रोसेस इनकम्प्लीट होऊन जाते आहे आणि यामुळे रिझल्ट अनेक वेळा येण्याची शक्यता राहत नाही हे विशेष इम्पॉर्टंट आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे म्हणून मित्रांनो आजचा वेळ आणि आजची संधी वाया न जाऊता अभ्यासाचा फोकस आपला प्रॉपर वेळ वाढवणं आणि त्यावर काम करणं गरजेचं आहे बघूयात या बँकांचा आरबीआयच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये समावेश केलेला नसतो त्याला आपण बँकिंग व्यवहार अधिनियम एकोणपन्नास अंतर्गत व्यवहार करतो आहे म्हणजे इथं गैरअनुसूल बँका ह्या शेड्यूल दोन मध्ये येत नाहीत शेड्यूल दोन मध्ये येत नाहीत म्हणून यांचं नियमन काय या आहे एकोणपन्नासच्या कायद्यानुसार ये त्यांच्याबद्दलचं कार्य पार पाडलं जाईल कारण बँकांची जी कार्य आहेत बँकांची जी व्यवस्थापन जबाबदारी आहे बँकांचा जो व्यवहार पार पाडला जातो तो एकोणीसशे एकोणपन्नासच्या कायद्यानुसार पार पाडला जातो आणि एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा काय कसा आहे याबद्दलचा विशेष यामध्ये आपल्याला पाहणं जरूरी आहे बँकांना अनुसूचित बँकाप्रमाणे विशेष सुविधा आणि कायदे मात्र प्राप्त होत नाहीत किंवा लागू आहेत लागू नाहीत जे आहे ते सगळं स्पेशल अनुसूचित बँकांना आहे व्यापारी बँकांना आहे या इतर बँकांना नाही अशा बँकावरही आर बी आय नियंत्रण असतेच अशा बँकावरही आरबीआयचं नियंत्रण असतेच आहे आरबीआयचं नियंत्रण शेड्यूल बँकावरही आहे आणि नॉन शेड्युल बँकावरही आहे पण प्रामुख्याने यांचं नियंत्रण खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं हे सेड्यूल बँकावर आहे म्हणून ट्रस्ट आणि ट्रस्ट पूर्ण व्यवहार होतो तो शेड्युल बँकांचा हे इथं विसरू नका आहे या माध्यमातून त्या घटकाचा अवलंब व त्या विषयाचा विशेष या ठिकाणी विचारात घेणे आपल्याला अत्यावश्यक आहे सार्वजनिक क्षेत्रातील बँका पब्लिक सेक्टर मधील बँका ज्याच्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँका म्हणजे अशा बँका ज्या बँकामध्ये किमान एक्कावन्न टक्के भागीदारी कुणाची आहे मालकी सरकारची असते म्हणजे किमान एक्कावन्न टक्के जेव्हा मालक भागीदार ओनर हा सरकार असतो तेव्हा त्या बँकांना आपण सार्वजनिक क्षेत्रातील बँका असं म्हणतो सध्या देशामध्ये या क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एस बी आय आहे सध्या हायेस्ट जे कुणी आहेत ते या माध्यमातून सर्वात मोठी बँक क्षेत्र या माध्यमातून आपल्याला एसबीआय दिसेल आहे तेरा ऑगस्ट आठ रोजी स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र आणि सव्वीस ऑगस्ट दोन हजार सहा रोजी स्टेट बँक ऑफ इंदोर या दोन्ही बँकांचे एसबीआय मध्ये आपण विलिनीकरण केलेलं आहे दोन्ही बँकांचं विलिनीकरण झालेलं आहे कारण सध्या सरकार बँकांचं राष्ट्रीयकरण बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यावर भर देत नाही सरकार भर देत आहे बँकांच्या विलनीकरणावर बँका मर्ज करणे मला सांगा बँकांचं सा राष्ट्रीयकरण करू नये बँकांचं विलिनीकरण करावं अधिकतम बँकांचं विलिनीकरण करावं राष्ट्रीयकरण नको असं कोणत्या समितीने सांगितलेलं होतं आहे फास्ट कमेंट करा को समिति संगित होता है नंबर ए ऑप्शन एम नरसिंह समिति फर्स्ट नंबर बी ऑप्शन एम नरसिंह समिति सेकंड नंबर सी ऑप्शन केलकर समिति नंबर डी ऑप्शन विमल जालान समिति फास्ट उत्तर द्या आहे कोणत्या समितीनं बँकांचं विलिनीकरण करावं राष्ट्रीयकरण नको असं सांगितलेलं आहे बँकांचं राष्ट्रीयकरण नको असं कोणत्या समितीने सांगितलेलं आहे ओके एकोणीसशे एक्क्याण्णवची नरसिंह समिती अजून फास्ट अजून उत्तर विमल जालान ओके ओके येस Yes, मित्रान उत्तर बयापैकी एक्जैक्टली 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 मित्रान डायरेक्ट करेक्ट उत्तर है ऑप्शन नंबर बी काही लोकांचं उत्तर बरोबर आहे यम नरसिंह समिती एकोणीसशे एक्क्याण्णव आहे आणि यम नरसिंह समिती एकोणीसशे सत्त्याण्णव आहे या समितीनं सांगितलं बँकांचं राष्ट्रीयकरण नको लक्षा वाली हे लक्षात ठेवा सेकंडवादी समिती जी आहे ती सत्त्याण्णवची आहे यम नरसिंह समिती सेकंड यांनी सांगितलेलं आहे अजून एक फरक जे जास्तीत जास्त लोकांचे उत्तर बिमल जालांचे आहेत बिमल जालांनी हे सांगितलं की राष्ट्रीयकरण नको विमल विमलजालांनी सांगितलं की राष्ट्रीयकरण नको पण त्यांनी हे नाही सांगितलेलं आहे विलिनीकरण करावं आहे हे दोन्ही सांगितलेली समिती आहे एम नरसिंहम टू यम नरसिंहम टू कारण तीच समिती स्थापन केली आपण एम नरसिंहम वन आणि यम नरसिंहम टू ह्या दोन समित्या स्थापन केल्या होत्या आपण आहे आणि या दोन्ही समित्या ज्या आहेत त्या माध्यमातून एकोणीसशे ची समिती आणि एकोणीसशे ची समिती आणि आणखी एक विशेष लक्षात ठेवा एकोणीसशे एक्क्याण्णवची समिती आणि एकोणीसशे सत्त्याण्णवच्या समितीमध्ये काही प्रमुख बदल आहेत त्यातली एक समिती आपण बँकिंग सुधारणाबद्दल पाहतो आणि दुसरी फायनान्शियल रिफॉर्म्सबद्दल पाहतो या दोन्ही समित्यांचे रिपोर्ट डिटेलमध्ये पाहणं गरजेचं आहे परीक्षेला प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेला आहे आत्ता इथं लक्षात ठेवा सत्त्याण्णवच्या समितीनं मात्र सांगितलं होतं राष्ट्रीयकरण नको विलनीकरण करा हा दोन्हीचा अर्थही काय आहे ते आपण पुढे पाहू आता इथे विलगीकरणाचा अर्थ काय बँका मर्ज करणे अनेक बँका वेगवेगळ्या नको एकत्र तयार करा एकत्र मांडा हे इम्पॉर्टंट आहे तर बँकांचा राष्ट्रीयकरणाचा अर्थ काय आहे बँक नॅशनलायझेशन बँक नॅशनलायझेशनचा अर्थ बँका सरकारच्या नियंत्रणाखाली अधिकतम चालवणे सरकारचं हस्तक्षेप वाढवणे या माध्यमातूनच्या कारवाईचा पाठ आहे ते आपण पुढे पाहू राष्ट्रीयकरणाबद्दल इथं मात्र लक्षात ठेवा बँकांचं विलनीकरण करण्यात आलं समिती महत्वाची आहे परीक्षेला ऑलरेडी येऊन गेलेली आहे इथंपर्यंत क्लिअर आहे समजलेलं आहे येस 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 ठीक आहे पुढे जाऊयात एसबीआयच्या सहयोगी बँकांचं एस बी आय आहे त्यांच्या सहयोगी बँकांचं मध्ये विलिनीकरण करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आवश्यक असते मंजुरी मंजुरी दिलेली पण आहे केंद्रीय मंत्रिमंडळाचीच कारण यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीने कार्यवाही करावी लागते किंवा त्याबद्दलची जबाबदारी कार्य पूर्ण केलं जात असतं आहे तर या पाच सहयोगी बँका आहेत ज्या एस बी आयमध्ये विलीन झालेल्या आहेत आहे स्टेट बँक ऑफ हैदराबाद स्टेट बँक ऑफ मैसूर बिकानेर जयपूर पतियाळा त्रावणकोर हे पाच बँका आहेत ज्यांचं आता आपण मर्ज केलेला आहे ज्या अगोदर एस बी आयच्या सहयोगी बँका म्हणून कार्यरत होत्या आहे आणि या बँका आता अशा राहिलेल्या नाहीत याशिवाय स्टेट बँक ऑफ इंडिया कायदा एकोणीसशे एक्कावन्न आणि स्टेट बँक ऑफ हैदराबाद एकोणीसशे छप्पन या दोन्हीचे कायदे आपण रद्द केलेले आहेत संसदेमध्ये कारण आता या बँका राहिल्याच नाहीत स्टेट बँक ऑफ इंडिया आणि स्टेट बँक ऑफ हैदराबाद असं आता जे सहयोगी बँका म्हणून काम करत होत्या त्यात राहिल्याच नाहीत त्या आता नाही। स्टेट बँक ऑफ इंडियाचा पाठ झालेल्या आहेत त्यामुळे आता या यांचं स्वतंत्र अस्तित्व महत्त्व नाही यामुळे याची पार्श्वभूमी थोडीशी आपण पाहू ते आपल्याला एस बी आय म्हणून याची विशेष माहिती घेणं गरजेचंच आहे आणि एस बी आयचं विशेष इम्पॉर्टन्सही आहे कारण की एस बी आय सेडूल बँक म्हणून आपल्या देशातील सर्व बँकांपैकी सर्वात मोठी व विशेष बँक आहे म्हणून याचं इम्पॉर्टन्सही आहे यस yes, इथपर्यंत क्लिअर आहे विलनीकरण करण्याऐवजी बंद करा विलनीकरण करण्याऐवजी म्हणजे काय हे सगळं विलिनीकरण करू नका सांगितलेलं आहे पण नरसिंह समितीनं सांगितलेलं आहे विलिनीकरण करा आणि आत्ता विलनीकरण बी पी सरकारचं म्हणणं आहे नरसिंहन समिती कोणी स्थापन केली आहे काँग्रेसनं काँग्रेसनं नरसिंह स्थापन केलेली आहे आणि काँग्रेसनंच बऱ्याच बँकांचं विलिनीकरण केलेलं आहे मग आता बीजेपी जर नरसिंह समितीचंच अनुकरण करून विलिनीकरण करत असेल तर ते काय वाईट आहे असं बीजेपीचं म्हणणं आहे आणि आता आपलं लक्ष्य चालू आहे फक्त तीनच बँका ठेवायचं राष्ट्रीय पातळीवर फक्त तीन बँका राहतील आहे सगळ्या बँका एक एक एक, 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 एक करून आपण मर्ज करणार आहोत या पद्धतीने आहे आणि म्हणून मर्च करण्याबद्दल सांगितलेलं आहे लक्षात ठेवा आहे यस पुढे आपण पाहू या माध्यमातूनचा घटक समजलेला आहे तर या आय विषयकच्या विशेष माहिती देणाऱ्या घटकांचा पाठ बँक ऑफ बंगाल अठराशे साठ बँक ऑफ बॉम्बे अठराशे चाळीस बँक ऑफ मद्रास अठराशे त्रेचाळीस या तीन प्रेसिडेन्सी बँकांच्या विलिनीकरणातून एकोणीसशे एकवीस मध्ये इम्पेरियल बँकेची स्थापना करण्यात आली आहे या तीन प्रेसिडेन्सी ज्या प्रेसिडेन्सी बँका होत्या त्यांचं आपण विलनीकरण केलं आणि त्यातून पुढे इम्पेरियल बँकेची स्थापना केली आणि स्वातंत्र्यानंतर मात्र काय केलं एक जुलै पंचावन्न रोजी एस बी आय ऍक्ट पारित केला एस बी आय ऍक्ट पारित केला त्यानुसार सरकारने इम्पेरियल बँकेला ताब्यात घेऊन त्याचं रूपांतर एस बी आय मध्ये केलेलं आहे म्हणजे एम्पेरियल बँकेचं रूपांतर झालं एसबीआय अंतर्गत कोणाच्या शिफारशीने एडी गोरवाला ए डी गोरवाला या समितीच्या शिफारशीने आपण याबद्दलचा घटक हा बदललेला आहे विशेषत्वाने या, विशे या मद्धतीने एसबीआयचा विकास विस्तार कसा झाला आहे त्याचा अंदाज येतो सुरुवातीपासून ये सर्वाधिक हिस्सा आरबीआयचा होता मॅक्झिमम शेअरधारक भागीदारी होती परंतु आरबीआय काय आहे बँकांची बँक बेंका आहे बँकांची बँक आहे व्यवसाय व्यवसाय करू करू शकत शकत नाही नाही म्हणून आरबीआय आपला हिस्सा काढून घेतला आणि दोन हजार आठ मध्ये संपूर्ण हिस्सा भारत सरकारकडे दिला म्हणजे या माध्यमातून एसबीआय मध्ये मॅक्झिमम हिस्सा भारत सरकारकडे कर पूर्ण म्हणजे कडे जेवढा हिस्सा होता तो हिस्सा भारत सरकारकडे देण्यात आलेला आहे आणि पुढे असे हस्तांतर करण्याचे मुख्य कारण म्हणजे पुन्हा नरसिंह समिती यांच्या शिफारशीने नरसिंह समितीने काय सांगितलं होतं आरबीआय बँक व्यवसाय करू नये बँक व्यवसाय करू नये कारण ते व्यवसाय करतील तर व्यवसायात पारदर्शकता राहणार नाही एक स्वायत्तता जी पाहिजे एक स्वतंत्रता जी पाहिजे जी पारदर्शक कार्यवाही या माध्यमातूनच्या व्यवस्थेचा पाठ व्हायला पाहिजे ते मात्र होत नव्हता आणि म्हणून ते होण्याच्या दृष्टिकोनातून कार्य करण्यासाठी आर बी आय आपली भागीदारी काढून घ्यावी आणि सरकार त्यामध्ये भागीदार व्हावा म्हणून आर बी आपली भागीदारी काढून घेतलेली आहे आणि एस बी आयमध्ये भारत सरकारचा वाटा अठ्ठावन्न पॉईंट सत्तेचाळीस टक्के एवढा आहे म्हणजेच सर्वाधिक भागीदारी भारत सरकारची आहे म्हणून लोकांना ती सरकारी बँक आहे असं वाटतं पण या माध्यमातून तसाही अधिकार स्वायत्तता सरकारचा या बाबतीत नाही एसबीआय स्वायत्तपणे या ठिकाणी काम करते हे इथं विसरू नका आहे खाजगी बँका आता इथंपर्यंत आपण सार्वजनिक बँका पाहिल्या सार्वजनिक बँका कोणत्या कशा प्रकारच्या काय करतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने एसबीआयचं विशेष इम्पॉर्टन्स पाहिलं एसबीआयची विशेष भागीदारी पाहिली जी या ठिकाणी आपल्याला इम्पॉर्टंट होती आहे आता खाजगी बँका प्रायव्हेट बँका भारतामध्ये कार्य करणाऱ्या खासगी बँकेमध्ये पहिल्या आहेत भारतीय खाजगी बँका या जुन्या खाजगी बँका कोणत्या खाजगी बँका जुन्या एकोणीसशे एकोणसत्तर पूर्वी स्थापन झालेल्या बँकांना आपण जुन्या बँका म्हणतो पण प्रॉब्लेम काय झाला एकोणसत्तर पासून ऐंशी पर्यंत या दोन टप्प्यात आपण बँकांचं राष्ट्रीयकरण केलेलं आहे कधीकधी एकोणीसशे एकोणसत्तर आणि एकोणीसशे ऐंशी मध्ये आपण बँकांचं राष्ट्रीयकरण केलेलं आहे आणि या कालावधीत बँकांचं राष्ट्रीयकरण झाल्यामुळे दरम्यान देशातील जवळपास त्र्याण्णव टक्के बँक व्यवसाय हा सार्वजनिक क्षेत्रात गेला नाईन्टी थ्री पर्सेंट पब्लिक सेक्टरमध्ये गेला सार्वजनिक क्षेत्रामध्ये गेला तर आता जस्ट इमॅजिन करून चला त्र्याण्णव टक्के जर क्षेत्रावर सरकारी नियंत्रण म्हणजे सार्वजनिक भागीदारीतला विशेष भा भाग असेल तर आपण समजू शकतो प्रायव्हेटची काय अवस्था असेल प्रायव्हेटची काय स्थिती असू शकते याचा अंदाज इला आहे प्रायव्हेटच्या माध्यमातून त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे ऑलमोस्ट खाजगी भागीदारी नाहीच आहे देशामध्ये किंवा खाजगी बँकांचं अस्तित्वच नाही असं म्हणावं लागेल आहे कारण त्र्याण्णव टक्के जर वर्षस्व पब्लिक सेक्टरचं असेल तर मग खाजगी बँकांचं अस्तित्व समाप्त झाल्यासारखंच आहे म्हणून अजून एक वाक्य लक्षात ठेवायचंय ते म्हणजे एकोणसत्तर पूर्वी असं का म्हणतो आपण कारण एकोणसत्तर नंतर नवीन बँका स्थापन झाल्याच नाहीत एकोणीशे एकोणसत्तर नंतर एकोणीसशे नव्वद पर्यंत नवीन खाजगी बँका आपण स्थापन केलेल्या नाहीच म्हणून यानंतर काय झालं नव्वद नंतर, नंतर आपण परमिशन दिली तेही नरसिंह समितीच्या शिफारशीनंतर आपण परमिशन दिली म्हणून नवीन खाजगी बँकाची सुरुवात झालेली आहे पण एकोणसत्तर पूर्वी जे स्थापन झाल्या एकोणसत्तर पूर्वी जे स्थापन झाल्या त्यात जुन्या खाजगी या जुन्या खाजगी बँका म्हणून ओळखल्या जातात आहे कारण एकोणसत्तर ते नव्वद या काळात नवीन बँका आपण स्थापन केल्याच नाही म्हणून नवीन बँका आल्या नाही आहेत त्यामुळे या कालावधीमध्ये दोन टप्प्यात जे बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं त्या कालावधीत हो त्या अटी त्या या बँक राष्ट्रीयकरणाच्या होत्या त्या त्यांनी ज्याने पूर्ण केल्या नाहीत त्याच खाजगी बँका राहिल्या म्हणून एकोणसत्तर ते नव्वद या काळात नवीन खाजगी बँक स्थापन झालेलीच नाही या कालावधीमुळे नवीन खाजगी बँक स्थापन झालीच नाही कारण या माध्यमातून जे स्थापन करणं अपेक्षित होतं ते स्थापन झालेलं नाही म्हणून नवीन खाजगी बँका नव्वद नंतर आणि नव्वद पूर्वी आपण जुन्या बँका बोलतो पण रियालिटी काय आहे रियालिटी एकोणीसशे एकोणसत्तर पूर्वीच त्या स्थापन झालेल्या आहेत एकोणसत्तर नंतर ज्या राहिल्या होत्या त्यांच्यातल्याही मोठ्या बँकांचं आपण एकोणीसशे ऐंशी मध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण केलेलं आहे अशा पद्धतीने या खाजगी बँकांचं विशेषत्व आणि विशेष जी इम्पॉर्टन्स आहे ती इथं ऑलमोस्ट समाप्त केलं होतं असं म्हणायला पूर्ण वाव या अंतर्गत राहतो नवीन खाजगी बँका इथे इम्पॉर्टंट आहे नवीन खाजगी बँका न्यू प्रायव्हेट बँक एक्क्याण्णव मधील खाजगीकरण उदारीकरण याचा परिणाम म्हणून या बँका स्थापित झालेल्या आहेत एक्क्याण्णव मधल्या एल पी जी धोरणाचा पार्ट म्हणून या बँका स्थापन झालेल्या आहेत ही इम्पॉर्टंट आहे एक्क्याण्णव मध्ये यम नरसिंहम वन समिती स्थापन झाली होती हे पाठ विशेष लक्षात ठेवा परीक्षेला येऊन गेलेलं आहे एक्क्याण्णवमध्ये यम नर्स यम समिती कधी आलेली आहे कशासाठी आलेली आहे वित्तीय क्षेत्रातील सुधारणा फायनान्शियल सेक्टरमध्ये इम्प्रुवमेंट करण्यासाठी रिफॉर्म करण्यासाठी फर्स्ट मध्ये वित्तीय क्षेत्र सुधारणा या बँकेनं या माध्यमातून काय करायला सांगितलं त्यांनी निर्बंध दूर करायला सांगितलं बँक क्षेत्रातील निर्बंध दूर करा ज्या आज बँकांमध्ये खूप जास्त रिस्ट्रिक्शन्स आहेत त्या रिस्ट्रिक्शन दूर करायला सांगितले त्याचा परिणाम म्हणून आर बी न पुढे त्र्याण्णव मध्ये कायदाही केला खाजगी क्षेत्रामध्ये नव्याने बँक स्थापन करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स जाहीर केली या माध्यमातून एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये खाजगी क्षेत्रात नव्याने बँक स्थापन करण्यासाठी मार्गदर्शक तत्व जाहीर केली डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल जाहीर केली या अंतर्गत हे खूप जास्त महत्वाचे कशाच्या समितीच्या आधारे या यासियम वन या समितीच्या आधारे वित्तीय क्षेत्रातील सुधारणा सुचवल्यामुळे त्याचा परिणाम म्हणून आरबीआय न एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये खाजगी क्षेत्रात नव्याने बँक स्थापन करण्यासाठी मार्गदर्शक तत्व जाहीर केली ते प्रिन्सिपल त्र्याण्णव पासून अंमलात आहेत एक्क्याण्णव नंतर स्थापन झालेल्या सर्व बँकांना आपण नवीन खाजगी बँका म्हणतो जे न्यू प्रायव्हेट बँक आहेत नव्या धोरणानुसार नव्या धोरणानुसार म्हणजे कोणतं एकोणीसशे त्र्याण्णवच खादी क्षेत्राला दहा बँकांना बँकिंग परवाना देऊन बँक स्थापनेची परवानगी दिली म्हणजेच नवीन बँका आल्या कधी एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर आहे ज्या नवीन खाजगी बँकांची परवानगी दिली त्या दहा बँका होत्या आहेत त्यापैकी पहिली बँक म्हणजे यू टी आय आहे यू टी आय ही बँक होती जी सध्याची ॲक्सिस बँक म्हणून ओळखली जाते आहे हे इथं लक्षात ठेवा दोन हजार तीनमध्ये आर बी आय येस बँक कोटक महिंद्रा बँक यांना बँक स्थापन करण्याचा परवाना दिला म्हणजे दिवसेंदिवस नवीन बँका यायला लागल्या ज्या प्रायव्हेट बँका आहेत त्यांचा या ठिकाणी पाठ भारतीय बँकिंग क्षेत्रामध्ये सुरू झालेला पाहायला मिळतो किंवा या माध्यमातून त्यांचं योगदान त्यांची कार्यभूमिका आता सुरू झाल्याचे पुरावे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात दोन हजार पंधरामध्ये बंधन बँक आय डी एफ सी यांना बँक स्थापनेचा परवानगा दिला तसेच यांना किमान पाचशे कोटी रुपये भांडवल ठेवण्याची अटही बंधनकारक करण्यात आलेली आहे म्हणजेच किमान पाचशे कोटी रुपयाची अट या ठिकाणी लागू केलेली आहे म्हणजे आणखी एक पुरावा या माध्यमातून जे शेड्युल बँकांना अट होती शेड्युल बँकांना कशाची अट होती पाचशे कोटी रुपयाची जे शेड्युल बँकांना पाचशे कोटी रुपयाची अट होती तशीच अट यांनाही लागू करण्यात आली त्यामुळे या बँका पुढे बँकिंग क्षेत्रामध्ये त्या नॉर्म्सला त्या नियम अटीला फॉलो करतील याची या ठिकाणी आवश्यकता आहे या पद्धतीने आपण वरच्या बँकांबद्दलची अट पाहिली तशीच आहे यस क्लिअर आहे ऑल सगळं आता इम्पॉर्टंट आहे मर्चंट बँका मर्चंट बँक या माध्यमातूनचं कार्य मला सांगा आज सध्या देशामध्ये मर्चंट बँका कार्य करतायत भारतातील पहिली मर्चंट बँक कोणती भारतातील पहिली मर्चंट बँक कोणती ऑप्शन्सची गरज नाही फास्ट उत्तर द्यायचा प्रयत्न करा आहे फर्स्ट भारत में मर्चंट बैंक को यस फास्ट को बैंक है? उत्तर दे ऑप्शन देते तो उत्तर द्या दे ऑप्शन से आईसीआईसीआई, आईडीबीआई, आई सी आई आई बी आई एस बी आई फास्ट बाकीच्यांनी पण उत्तर द्यायचा प्रयत्न करा उत्तर येईल चुकू द्या आहे चुकण्याचा हाच ऑप्शन आहे क्वेश्चनचा सराव चुकण्यासाठीच करायचा असतो मित्रांनो ही गोष्ट न चुकता करा दररोज गोष्ट न चुकता करा दररोज एक वेळ काही काम नाही केलं तरी चालेल एका दिवशी अभ्यास कमी केला तरी चालेल परंतु तीस क्वेश्चन पीवाय क्यू आणि वीस क्वेश्चन मॉडेल सॉल्व केल्याशिवाय झोपू नका आहे कारण या स्पर्धा परीक्षेचा सर्वात मोठा वसूल आहे तो म्हणजे प्रश्नांचा सराव आहे उत्तर बरेच जणांची बरोबर आहेत काही जणांची रॉंग आहेत उत्तर बरोबर जणांची बरोबर आहेत येस येस उत्तर बरीच अगोदर आलेली आहेत बरोबर आहे उत्तर पुढे कंटिन्यू आपण लक्षात ठेवू एस बी आय च आहे एसबीआय ही उत्तर आहे त्याची चर्चा आपण पुढे करू आत्ता जे मी मागाशी सांगत होतो याचं एक छोटंसं उदाहरण देतो मला क्रिकेट ची क्रिकेट ची आहे मला क्रिकेटची खूप आवड आहे आणि क्रिकेटचे सगळे रेकॉर्ड माहिती आहेत जागतिक पातळीपासून लोकल क्रिकेटपर्यंत सगळ्या क्षेत्रातली सगळ्या प्रकारची सगळ्या खेळाडूंची सगळे रेकॉर्ड माहिती आहेत म्हणून मी उत्तम खेळाडू बनू शकतो का नाही उत्तम खेळाडू मी कधी बनेल तेव्हा मी खेळ खेळण्यासाठी मैदानावर जाईल आणि असा योग्य सराव करेल तेव्हा मी पास होत असतो मी फक्त अभ्यास केल्यामुळे पास होतो खूप जास्त चिकाटी आहे खूप जास्त मेहनती आहे खूप जास्त त्यागी त्यागीवरतीचा आहे आपण काही पण करा तयार आहोत आपण काही पण करू शकतो आपल्याला काही पण करून पोच पाहिजे ह्या सगळ्या गप्पा मारायच्या नाहीत रियालिटी स्वीकारायची आणि रिअल काम करायचं ते म्हणजे प्रॅक्टिस हेच तुम्हाला परफेक्ट बनवते आहे आणि म्हणून अभ्यास वाढणे नॉलेज असणे माहिती असणे हे स्पर्धा परीक्षेमध्ये एक वेगळी बाजू आहे आणि प्रश्नपत्रिका जाऊन पेपर सॉल्व करणे पेपरमध्ये ही वेगळी बाजू आहे आणि पेपर हा हाफ बॅटल आहे आणि प्रिपरेशन ही हाफ बॅटल आहे हे लक्षात ठेवा आणि हाफ बॅटल हे एवढं जर महत्त्वाचं आहे तर आपण याच्याकडं दुर्लक्ष करून चालत नाही मी दहा वर्षात पुण्यातला अनुभव सांगतोय मॅक्स विद्यार्थी खूप जास्त मॅथ्स अभ्यास करतात पण खूप कमी लोक सराव करतात आणि खूप कमी लोक खूप जास्त पेपर सॉल्व करतात जास्तीत जास्त लोक कमीत कमीच पेपर सॉल्व करतात माझं पर्सनली तुम्हाला ओपिनियन आहे मिनिमम फिफ्टी क्वेश्चन्स मिनिमम फिफ्टी क्वेश्चन्स दररोज सॉल्व करा आहे चार पानं कमी वाचा दोन पुस्तकं कमी वाचा पण प्रश्नांचा सराव जास्त केल्यामुळे प्रश्न वाचण्याचं स्किल स्पीडमुळे वाचण्याचं स्किल टेम्परामेंट नॉलेज मिस्टेक इलिमिनेशन टेक्निक अटॅम्पचं प्रपोर्शन ह्या सगळ्या गोष्टी समजायला खूप जास्त वाव मिळतो आणि आपण खूप जास्त नॉलेजेबल आणि अभ्यासू विद्यार्थी असतो पण परीक्षेत काय होतं कळत नाही परीक्षेतच मिस्टेक होतात परीक्षेतच आठवत नाही आतून तिथेच मार्क चाललेत अशा अनेक चर्चा आणि आऊ डाऊट आपण आपल्या आजूबाजूला पाहतो आणि तसं व्हायला नाही पाहिजे म्हणून सांगितलं पेपरचा सराव जास्तीत जास्त करा रिझल्ट ओरिएंटेड काम करणं आपल्याला जरुरी आहे येस थँक्यू yes, सगळ्यांचे थँक्यू आपल्याला समजलेलं आहे काय करायचं नेमकं कसं करायचं आता आपण पुढे सुरू करूयात आहे मर्चंट बँका म्हणजे व्यापार मर्चंट बँका म्हणजे काय तर व्यापार मर्चंट म्हणजे व्यापार मर्चंट बँका काय तर मर्चंट मर्चंट म्हणजेच काय व्यापार आहेत जसं आपण म्हणतो मर्चंट आहेत व्यापारी आहेत व्यापार आहेत तर व्यापारासाठी सहाय्य देणाऱ्या बँका जे व्यापार आहेत त्या लोकांना सहाय्य देणाऱ्या बँकांना आपण मर्चंट बँका म्हणतो काय काय काम करतात या बँका नवीन उद्योग सुरू करणाऱ्याला मदत जे नवीन उद्योग सुरू आहेत त्यांना हेल्प करण्याचं काम परवाना शाखा काढण्यास सहाय्य जे परवाना आहे ते शाखा आहे ते काढून देण्यास सहाय्य म्हणजे माझी संबंधित ठिकाणी एखादी कंपनी आहे तर त्या कंपनीची शाखा काढायचंय उपशाखा काढायचंय तर त्याला मला परवाना शाखा इत्यादी काढण्यास ते मदत करतात कर्ज उपलब्धता कारण शेवटी नवीन शाखा काढायचं आहे कंपनी काढायचं तर कर्ज लागेल हे सगळं मदत करेल पण विशेष कार्य आयात निर्यात करण्यासही हे सहाय्य करत असतात आहे मार्गदर्शन मदत कार्य इत्यादी <coughs> <coughs> म्हणजे फक्त फायनान्शियल सपोर्ट नाही तर अडवाईज आणि इतर सपोर्ट सिस्टम सुद्धा या ठिकाणी लागू आहे जे यांच्या कार्याच्या दृष्टिकोनातून खूप जास्त मदतगार आहे किंवा मदत करून देणारी आहे हे इथं विसरू नका बँकिंग चौकशी आयोग एकोणीसशे चौऱ्याहत्तर या समितीने सुचवले त्यानुसार याबाबत काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत बँकिंग चौकशी आयोग चौऱ्याहत्तर हे सुद्धा नाव खूप जास्त इम्पॉर्टंट आहे बँकिंग चौकशी आयोग एकोणीसशे चौऱ्याहत्तर या पद्धतीने समिती सूचनेनुसार किमान वीस लाख भांडवल असलेल्या बँकांना मर्चंट बँका स्थापन करता याव्यात आहे म्हणजे या समितीने सांगितलं होतं ज्यांचं भांडवल किमान वीस लाख आहे त्यांना बँका म्हणजेच मर्चंट बँका स्थापन करता येईल आणि हे प्रत्येक बँकेला पॉसिबल होतं कारण कोणत्या बँकेकडे वीस लाखाचं भांडवल अल्वेज आहे वीस लाखाचं भांडवल अल्वेज आहे म्हणून ते सहजपणे तशा बँका स्थापन करू शकतात हे इथं विसरू नका आहे त्याचप्रमाणे देशात एसबीआय या बँकेने प्रथम मर्चंट बँका म्हणून व्यवसाय सुरू केलेला आहे ना प्रथम मर्चंट बँका म्हणून काम करायला के सुरुवात केलेली आहे ते आपण मग अशी पाहिलं देशातील सर्वच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना मर्चंट बँक व्यवसाय करता येतो असे म्हणता येते देशातील सर्वच बँका जे आहेत त्यांचं वीस लाखाचं भांडवल होतच आहे त्यामुळे प्रत्येक बँक ही मर्चंट बँक म्हणून काम करण्यास पात्र होती हे इथं लक्षात घ्यायचं आहे केंद्र सरकारने आता नवीन जी बँक क्षेत्र सुरू केलेलं आहे त्याला आपण क्षेत्रीय बँका म्हणतो त्यालाच लोकल एरिया बँक असं म्हणतात क्षेत्रीय बँक लोकल एरिया बँक याच्यावर प्रश्न आयोगाने विचारलेला आहे आणि लोकल एरिया बँक पेमेंट बँक आणि त्यासोबतच इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे लघु बँका या तीन वरती आयोगाने नेहमी प्रश्न विचारलेला आहे आपण आढावा इथून पुढे पाहू ह्या तिन्ही बँकांचा विशेष इम्पॉर्टन्स आहे याला थोडंही लाईटली घेऊ नका आणि इग्नोर करू नका लघु बँका पेमेंट बँका आणि त्यासोबत क्षेत्रीय बँका हे तीन घटक आपल्याला पुढे पाहायचं आहे ज्याचा विशेष इम्पॉर्टन्स आहे परीक्षेमध्ये आहे केंद्रानं प्रथम शहाण्णव सत्त्याण्णव मध्ये याचा या या, या अर्थसंकल्पनात अर्थसंकल्पात या अर्थसंकल्पात क्षेत्रीय बँक बद्दल तरतूद केली होती म्हणजे बजेटमध्ये फर्स्ट शहाण्णव सत्त्याण्णवच्या बजेटमध्ये सव्वीस जुलै शहाण्णवला सव्वीस जुलै शहाण्णवला क्षेत्रीय बँक स्थापन करण्यात आली रिजनल बँक या माध्यमातूनची कार्यवाही सुरू झाली उद्देश काय ग्रामीण भागातून ठेवी गोळा करा आणि ग्रामीण भागात पतपुरवठा करा ग्रामीण भागातून पैसे घ्या आणि ग्रामीण भागामध्येच पैसे पुरवठा करा या तत्वावर या उद्देशाने कार्य करणाऱ्या व्यवस्थांना बँकांना या ठिकाणी इथं विचारात घेतलं जात असतं किंवा या माध्यमातून कार्यवाही केली जात असते ग्रामीण भागात अधिक कार्य करण्यावर भर आहे जे मोठा मेन फोकस आहे ग्रामीण भागात कार्य करण्यावर असला पाहिजे हा त्याचा हेतू आहे कोणत्याही सलग असलेल्या तीन जिल्ह्यात अशी बँक स्थापन करता येते जे सलग जिल्हे आहेत त्या तीन जिल्ह्यामध्ये इतरत्र नाही इतर, इतर राज्यातही करता येईल म्हणजे या महाराष्ट्रातील दोन जिल्हे आणि कर्नाटकातील एक जिल्हा असंही घेता येतो पण सलग तीन जिल्हे पाहिजे आहे स्थापन करता येईल अशी बँक स्थापन करण्यासाठी भांडवल पाहिजे पाच कोटी हल्ली आता प्रश्न असेच आलेले आहेत मागच्या दोन्ही प्रिया लघु बँका पेमेंट बँकावर प्रश्न आलाय तो या माध्यमातूनचाच आला आहे त्याच्याकडे इग्नोर करू नका आहे म्हणून इम्पॉर्टंट पार्ट लक्षात ठेवा ग्रामीण भागात कर्ज देणे सलग तीन जिल्ह्यात काम करणे आणि भांडवल मात्र पाच कोटी असणे ही त्याची टर्म्स कंडिशन आहे त्यानंतर इम्पॉर्टंट आहे व्यक्तीचे चाळीस टक्केपेक्षा जास्त एन पी एतर व्यक्तीचं चाळीस टक्केपेक्षा जास्त भांडवल असू नये आणि एन पी ए वीस टक्केपेक्षा जास्त राहू नये भांग भांडवल नसलं पाहिजे एक पर्सन त्यांचं भांडवल त्या बँकेमध्ये चाळीस टक्केपेक्षा अधिक नसलं पाहिजे ॲज अ पर्सन कुणाचं भांडवल एवढं अधिक असू नये ही त्याची तरतूद आहे त्याची कंडिशन आहे म्हणजेच काय एका व्यक्तीचे स्टेक होल्डर्स भागीदारी चाळीस टक्केपेक्षा जास्त असेल तर काय होईल आपोआपच या माध्यमातून त्या संबंधित ठिकाणी तुम्हाला एक हाती सत्ता एक हाती हस्तक्षेप व निर्णय वाढू शकतो आणि असं कुणाचं वर्चस्व राहू नये यासाठी चाळीस टक्क्याची मर्यादा या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे म्हणून त्याचं इम्पॉर्टन्स आहे दुसऱ्या बाजूला एन पी ए नॉन परफॉर्मिंग ॲसेट नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणजे काय अनुत्पादक संपत्ती अनुत्पादक संपत्ती म्हणजे काय निश्चित निश्चित केलेल्या वेळेत पैसे परत न करणे निश्चित केलेल्या वेळेत पैसे परत न करणे त्याच्यामुळे तो पैसा एनपीए होत असतो म्हणजे निश्चित रक्कम निश्चित मुदत होती पाच वर्षाची त्या दरम्यान पैसे परत आले नाहीत किंवा पैसे परत येण्याऐवजी त्या व्यक्तीची कॅपॅसिटी राहिली नाही संबंधित उद्योग डबघायला आला संबंधित उद्योग डुबला संबंधित उद्योगाचे मालक सिंगापूरला लंडनला पळून गेला संबंधित कंपनी मालक किंवा ओनर किंवा कर्जदार आत्महत्या केली या सगळ्या माध्यमातून हा पैसा आपल्याला अनेक वेळा एन पी ए होताना पाहायला मिळतो या मनपीएचा मुख्य घटक या माध्यमातून आपल्याला त्या व्यवस्थेचा अनुत्पादक पा ठरतो म्हणून त्या बँकांचा भागभांडोल कसा आहे एक तर चाळीस टक्केपेक्षा अधिक कुणा एका व्यक्तीकडे असू नये आणि एन पी एस टक्केपेक्षा अधिक असू नये म्हणजेच कंपनी संबंधित बँक ही तोट्यात वीस टक्केपेक्षा अधिक कर्ज गेल्याची असू नये एन पी ए परवडतं वीस टक्क्यापासून वीस टक्क्यापर्यंत म्हणजेच बुडीत खात्यात पैसा वीस टक्क्यापर्यंत ठीक आहे त्यापेक्षा अधिक नको एकूण भांडवलापैकी जे बँकाचं एकूण भांडवल आहे त्यापैकी अग्रणी क्षेत्राला चाळीस टक्के द्यावं अग्रणी क्षेत्राला म्हणजे काय या क्षेत्राला कर्ज पुरवठ्याची अत्यावश्यकता आहे ज्या क्षेत्राला कर्ज पुरवठ्याची अत्यावश्यकता आहे त्या क्षेत्राला अधिकतम कर्ज पुरवठा करावा आहे कोणतं क्षेत्र आहे शेती ग्रामीण भागातील विकास मजूर यांना कर्ज पुरवठ्याची आवश्यकता आहे त्यांना अधिकतम कर्ज पुरवठा करावा हा त्याचा मूलभूत हेतू आहे एक दुसऱ्या बाजूला कमजोर वर्गाला दहा टक्के कर्ज देणं बंधनकारक आहे अशा पद्धतीने एकूण पन्नास टक्के कर्जाची व्यवस्था विशिष्ट वर्गाला देण्याचं बंधन आहे विशिष्ट वर्ग एक दहा टक्के जो कमजोर आहे कमजोर वर्गामध्ये एस सी एस टी मायनॉरिटी वुमेन्स विधवा महिला या माध्यमातूनच्या वर्गाला दहा टक्क्याचा कर्ज पुरवठा आणि बाकी चाळीस टक्के अग्रणी क्षेत्राला आणि अग्रणी क्षेत्र म्हणजे कोणतं ज्या क्षेत्राला कर्ज पुरवठ्याची अत्यावश्यक आहे ती शेतकरी ग्रामीण विकास आणि त्यासोबत मजूर यांना कर्ज पुरवठ्यासाठी मदत करणे आहे कंपनी कायदा एकोणीसशे छप्पन अंतर्गत स्थापन या क्षेत्रीय बँका सुद्धा कंपनी कायदा छप्पन मध्ये स्थापन झालेल्या आहेत म्हणजे छप्पनच्या अंतर्गत स्थापन झालेल्या आहेत बँकिंग व्यवहार अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास नुसार कार्य म्हणजे यांचं जे काम चालतं ते सुद्धा बँकिंग व्यवहार अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासनुसार चालते क्षेत्रीय बँका या अशा एकमेव बँका आहेत ज्या आर बी आय ॲक्ट चौतीसच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये समाविष्ट नियमामध्ये येतात आहे या लोकल एरिया बँका अशा बँका आहेत जे एकमेव आहेत कशा आर बी आय ॲक्ट चौतीसच्या दुसऱ्या शेड्यूलमध्ये येतात आर बी आय ॲक्ट दुसऱ्या शेड्यूलमध्ये येतात यामुळे त्याचं विशेष इम्पॉर्टन्स आहे बँका या शेड्यूल बँका नाहीत पण तरी सुद्धा या तुत्र अनुसूचीमध्ये येतात हे विसरू नका आहे गैर अनुसूचित बँका असूनही नॉन शेड्युल्ड बँक म्हणून शेड्युल्ड बँकेचे नियम लागू होतात गैर अनुसूचित बँका म्हणजे नॉन सेड्युल्ड बँका असूनही शेड्यूल बँकेचे सगळे नियम लागू होतात हे या लोकल एरिया बँकेचं विशेष महत्व आहे आणि यामध्ये सध्या देशात स्थानिक क्षेत्रीय बँका ज्या एकूण चार आहेत त्याच्यापैकी या बँकांवर प्रश्न आयोगाने विचारलेला आहे किती बँका आहे सध्या लोकल एरिया बँक असा आयोगाने मागे प्रश्न विचारलेला आहे जो या ठिकाणी आपण लक्षात ठेवावा आहे म्हणून याचा इम्पॉर्टन्स आपल्यासाठी अत्यावश्यक आहे पहिली कोस्टल लोकल एरिया बँक लिमिटेड कोस्टल लोकल एरिया बँक लिमिटेड आहे कधी स्थापन झाली नव्याण्णव मध्ये मुख्यालय कधीचं आहे कुठं आहे विजयवाडा आंध्र प्रदेशमध्ये याचं मुख्यालय आहे कॅपिटल लोकल एरिया बँक लिमिटेड कॅपिटल लोकल एरिया बँक लिमिटेड ही दुसरी बँक आहे दोन हजारमध्ये स्थापन झाली कुठे फगवाडा पंजाबमध्ये आहे नाव लक्षात ठेवा कोस्टल आंध्रा लक्षात ठेवा कोस्टल एरिया कोस्टल एरिया विजयवाडा आंध्र प्रदेश म्हणून नाव कोस्टल लोकल एरिया आणि तर कॅपिटल आहे कॅपिटल फगवाडा पंजाबमध्ये आहे कॅपिटल बँक आहे आणि एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजारमध्ये आलेले आहे या दोन्ही बँका लक्षात ठेवा आहे आणि सर्वात जास्त महत्त्वाची आहे जी महाराष्ट्राच्या रिलेटेड इम्पॉर्टन्ट पार्ट आहे कृष्णा भीमा समृद्धी लोकल एरिया बँक लिमिटेड कुठे आहे आंध्रात कृष्णा भीमा आहे महबूबनगरला आहे मुख्यालय कुठे आहे महबूबनगरला समृद्धी लोकल लक्षात ठेवू शकता कृष्णा भीमा या नावावर लक्षात ठेवा महबूबनगर आंध्र प्रदेश आणि इम्पॉर्टंट आहे परीक्षेसाठी आपल्या सर्वात जास्त महत्त्वाची सुभद्रा लोकल एरिया बँक लिमिटेड सुभद्रा लोकल एरिया बँक लिमिटेड कधी स्थापन झाली दोन हजार तीन मध्ये आत्ता वर्ष चालू आहे दोन हजार तेवीस वर्ष पूर्ण झालेली आहेत वीस यावरून ही बँक परीक्षेला येणं मोस्ट एक्सपेक्टेड आहे असं नेहमी वाटतं की ते येईल वगैरे असं आतापर्यंत वाटलंही जायचं पण परीक्षेला प्रश्न यायचे नाहीत पण दोन हजार बावीसमधले मुख्य परीक्षेचे सगळे पेपर बघितले तर तुम्हाला मॅक्झिमम प्रश्न या टाईपमध्ये आलेले दिसतील आहे जे असं वीस वर्ष पंचवीस वर्ष पन्नास वर्ष परिपूर्ती झाली होती त्यानिमित्ताने त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे आप हे आपल्याला पाहायला मिळेल आहे म्हणून दोन हजार तीनमध्ये स्थापन झालेली ही बँक आहे दोन हजार तेवीसमध्ये त्याला आता वीस वर्ष पूर्ण झालेत मुख्यालय आहे कोल्हापूरला आहे आणि जिल्हे आहेत कोल्हापूर सांगली आणि बेळगाव यामध्ये किती जिल्हे आहेत कोल्हापूर सांगली आणि बेळगाव हे तीन जिल्हे महाराष्ट्रातली बँक आहे म्हणून हे तिन्ही जिल्हे सुद्धा लक्षात ठेवा याचं आपल्याला विशेष इम्पॉर्टन्स आहे परीक्षेच्या पॉईंट ऑफ युन आहे म्हणून याबद्दलचा घटक आपल्याला पाहणं हे अत्यावश्यक आहे या बँकांच्या का कामकाजाचं सर्वेक्षण करण्यासाठी हे जे आता आपण तीन बँक बैंक, चार बँका पाहिल्या या चारी बँकांच्या कामकाजाचं संरक्षण करण्यासाठी म्हणजे काय बँकांचं काम चालू आहे कशा प्रकारचं चालू आहे या माध्यमातूनच्या कार्यवाहीसाठी सर्वेक्षण करण्यासाठी आर बी आयकडून जी रामचंद्रन यांच्या अध्यक्षतेखाली जुलै दोन हजार दोनमध्ये एक स्वतंत्र अभ्यास समिती स्थापन केली होती आहे हे इथे लक्षात ठेवायचं आहे नाव जी रामचंद्रन इम्पॉर्टंट आहे दोन हजार दोनमध्ये गट समिती आता याही समितीला वीस वर्ष पूर्ण झालेली आहेत वीस वर्ष पूर्ण झालेली आहेत दोन हजार बावीस मध्ये यावरून या जी रामचंद्रन समितीची रिपोर्ट आणि त्यांच्या कार्यवाहीचा घटक आणि त्याच्यामध्ये येणारे सगळे महत्त्वाचे मुद्दे सूचनात्मक घटक यांचाही प्रश्न परीक्षेला येऊ शकतो म्हणून याकडे पाहावा आहे तसेच या समितीला तसे या बँकेच्या बळकटीकरणासाठी सूचना द्यायची होती काय जबाबदारी होती बँकांचं बळकटीकरण या बँकांचं मजबूतीकरण कसं करता येईल काय करता येईल यावर विशेष भर या अंतर्गत दिला गेलेला होता आहे आता आहे महत्वाचा नवीन घटक इथंपर्यंत लोकल एरिया बँक कोणत्या आहेत लोकल एरिया बँक काय आहेत लोकल एरिया बँकांचं क्षेत्र घटक कसा आहे हे इथं आपल्याला समजलेलं आहे आता आपण पाहू परकीय खाजगी बँका यांचं विशेष इम्पॉर्टन्स आहे काय नेमके घटक येत आहेत ते आपण पाहूयात परकीय खाजगी बँका याची सुरुवातच आपण कधी केली एक्क्याण्णव नंतर एल पी जी धोरणापासून ब्रिटिश भारतामध्ये काही प्रमाणात परकीय बँका होत्याच ब्रिटिश भारतामध्येही फॉरेन बँका होत्याच आहे पण या ब्रिटिशांनी ब्रिटिशांसाठी चालवलेल्या व्यवस्थेच्या माध्यमातून ज्या होत्या त्या फॉरेन इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून आल्या होत्या असं म्हणायला कोणताही वाव त्यामध्ये नाही म्हणून त्याचा डिफरन्स इम्पॉर्टंट आहे या माध्यमातून एक्क्याण्णव मधील मा एल पी जी धोरणापासून परकीय बँकांना भारतात प्रवेश द्यायला आपण सुरुवात केलेली आहे म्हणजेच एक्क्याण्णव नंतरच परकीय बँका बद्दलचं कार्य नियमन आपण या ठिकाणी पाहायला सुरुवात केलं असं आपण म्हणू शकतो एकोणीशे त्र्याण्णव मध्ये काय केलं आपण बँकिंग व्यवसायावर नियंत्रण शिथिल केलं ते आपण आता मगाशी पाहिलं एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये काय केलं नियंत्रण नियमन बदलाचा कायदा केला सॉरी तत्व लागू केली आरबीआय तत्व एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये आरबीआयचे प्रिन्सिपल लागू केले जे बँकिंग व्यवसायावर नियंत्रण शिथिल करण्यासाठी याबद्दलच्या कार्याची अंमलबजावणी आहे म्हणून मोठ्या प्रमाणात परकीय बँकांना भारतात प्रवेश मिळावा या बँकिंग व्यवसायातील नियंत्रणाला शिथिल केल्यामुळे फॉरेन बँकांना तेवढ्याच मोठ्या प्रमाणात संधी मिळाली प्रवेश मिळाला नवीन आर्थिक धोरणानुसार भारतात पहिली शाखा काढण्यासाठी परकीय बँकांना काही अटी लागू केल्या होत्या आहे शाखा काढण्यासाठी अटी नियम जर तुम्हाला भारतात पहिली जर शाखा काढायचा आहे किंवा या माध्यमातून काही कार्य करायचं आहे तर तुम्हाला त्याचे नॉम्स फॉलो करावे लागतील ला आहे नॉम्स कसं आहे पहिली शाखा एक कोटी डॉलर लागतील ला आहे पहिली शाखा काढायचा आहे एक कोटी डॉलर लागतील ला दुसरी शाखा काढायचा आहे एक कोटी डॉलरच लागतील पण तिसरी शाखा काढायचं आहे झिरो पॉईंट पाच कोटी डॉलर लागतील ला आहे तर तुम्हाला भारतामध्ये अशी बँक आपण करता येईल किंवा अशी बँक सुरू करता येईल हे इथं विशेष आपण विसरू शकत नाही किंवा या माध्यमातून आपल्याला त्याच्याकडे विशेष लक्ष द्यावं लागेल ह्या अटी जे आता लेटेस्ट आहेत त्या माध्यमातून त्याच्याबद्दलची सुरुवात घटक हा या ठिकाणी समावेश केलेला पार्ट आहे एवढे डॉलर्स भारतात आणावे लागतात आपण आता जेवढे अटी टाकल्या तेवढे आणावे लागतील जानेवारी दोन हजार सतरामध्ये पंचवीस देशातील सेहेचाळीस परकीय बँका किती देशातून आलेल्या आहेत पंचवीस देशातील सेहेचाळीस परकीय बँका आपल्या तीनशे पंचवीस शाखांसह भारतात कार्य करत होत्या आहेत एकूण तीनशे पंचवीस शाखासह काम करत होते तिन्ही महत्वाचे आहेत असे नंबर आता हल्ली परिषद येत नाहीत परंतु एखादा प्रश्न जो आड आहे आणि स्पेशलाइज्ड इन्फॉर्मेशन देतो त्या ठिकाणी ती माहिती आपल्याला पूरक होऊ शकते म्हणून भारतामध्ये परकीय बँकांच्या शाखा ज्या परकीय बँका आहेत त्यांच्या शाखा स्टँडर्ड चार्टर्ड बँक एकशे दोन एस एस डी सी पन्नास सिटी बँक पंचेचाळीस बँक अठरा इतर बँकांच्या किमान दहा किंवा दहा पेक्षा कमी शाखाही आहेत काही बँका आहेत ज्यांच्या दहा किंवा दहा पेक्षा कमी शाखाही आहेत परकीय बँकांच्या केवळ आठ शाखा ग्रामीण भागात करतात आहे परिकी बँका ज्या आहेत त्यांच्या फक्त आठ शाखा आहेत त्या ग्रामीण भागात कार्य करतायत म्हणजेच या बँका मॅक्झिमम कार्य करतायत ते शहरी भागामध्ये शेवटी या फॉरेन बँका आहेत त्या ग्रामीण भागामध्ये जायचा प्रश्नच येत नाही आणि या माध्यमातून सगळं या ठिकाणी शहरावर भर देणं आणि शहरी भागात काम करणं हे त्याचा एक ऑब्वियस पार्ट आपण असं विचारात घेऊ शकतो आरबीआय कडून नोव्हेंबर दोन हजार तेरामध्ये भारतात कार्य करणाऱ्या परकीय बँकांना नवीन नियम लागू केला तो म्हणजे त्यांनी दोन हजार दहा नंतर भारतात बँक व्यवसाय सुरू केला आहे त्यांना त्यांच्या शाखेच्या माध्यमातून व्यवसाय करता येणार नाही तर त्यांना भारतात संपूर्ण मालकीची संलग्न संस्था स्थापन करावी लागेल आहे संपूर्ण मालकीची संलग्न संस्था म्हणजे काय जसं की स्टँडर्ड चार्टर्ड आहे तर स्टँडर्ड चार्टर्ड ही बँक आपली शाखा काढायची इंडियामध्ये मुख्यालय ब्रिटनमध्येच आणि शाखा इंडियामध्ये काढून आपला व्यवसाय करायची आहे तर आता आपण जे नियम लागू केलाय दोन हजार दहा पासून ज्या बँका दोन हजार दहा नंतर भारतात व्यवसाय सुरू केलेले आहेत त्यांना आपल्या शाखाच्या माध्यमातून व्यवसाय करता येणार नाही आहे तुम्हाला सरळ तुमची बँक या ठिकाणी ओपन करावी लागेल आहे संलग्न शाखेच्या माध्यमातून करता येणार नाही या संलग्न संस्थेच्या स्थापनेसाठी किमान भांडवल पाचशे कोटी रुपये म्हणजे इथंही यांनाही पाचशे कोटीचीच अट लागू आहे सुरू करायचं आहे पाचशे कोटीचं भांडवल लागेल आहे तसेच त्यांना बेसेल तीन बेसेल तीन ज्या आपण सुरू केलेलं आहे दोन हजार एकोणीस पासून आहे एकोणीस पर्यंत लागू करायचा होता आहे मार्च दोन हजार एकोणीस पर्यंत लागू करायचा होता बेसेल तीन इंडियाला इंडियामध्ये मार्च दोन हजार तीस एको सॉरी दोन हजार एकोणीस पर्यंत मार्च दोन हजार एकोणीसपर्यंत बेसेल तीन इंडियामध्ये लागू करायचा होता त्याची सगळी बंधनं यांनाही लागू आहेत या माध्यमातून त्या कारवाईचा पाठ मानावं लागेल आहे पहिल्या तीन वर्षासाठी दहा टक्के भांडवल पर्याप्त गुणोत्तर भांडवल पर्याप्तता गुणोत्तर काय म्हणतात त्याला कॅपिटल ॲडोकोसी रेशो या नियमालाही तिथं लागू करावं लागेल म्हणजे तुमचं भांडवल किती आहे आणि त्याचं कर्दाशी प्रमाण किती आहे याचं जे प्रपोर्शन आहे त्याला आपण भांडवल पर्याप्तता गुणोत्तर मानतो आणि हे गुणोत्तर टिकवणं गरजेचं आहे आणि तेही मार्च दोन हजार एकोणीसपर्यंत जे काही नियम लागू केलेत त्याप्रमाणे त्याची कार्यवाही होणं या परकीय बँकांना आवश्यक होतं आहे हे परकीय बँकाबद्दलचे जे लेटेस्ट नियम लागू आहेत त्यांच्याबद्दलच्या कारवाईचा हा या ठिकाणी पार्ट होता हे विसरू नका आहे या माध्यमातूनचा एक एक महत्त्वाचा पार्ट या ठिकाणी आपल्याला पाहायचा होता इथंपर्यंत सगळं समजलेलं आहे घेतलेल्या लेक्चरचे पी डी एफ सगळ्या ॲपवर आप आपल्या ॲपवरती आप मिळणार आहेत मिळत आहेत यस यस इथंपर्यंत सगळं समजलेलं आहे आता आजचा लेक्चरचा हा पार्ट पूर्णपणे तुम्हाला एक्झॅक्ट क्लिअर समजलेला आहे आज आपण इथं बँकिंग सेक्शन्स हा बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात पाहिलेला आहे आता ह्याचा जो पुढचा पार्ट आहे चलन आणि चलनवाढ भाववाढ मुद्रास्फीती मुद्रावस्फीती की हे सगळा टेक्निकल पार्ट आहे आणि खूप जास्त कन्सेप्च्युअल आहे आणि फॅक्टही आहेत तर त्याला आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहू उद्याला लेक्चर मिस करू नका कुठल्याही परिस्थितीमध्ये जेवढं लोकसंख्या आणि दारिद्र्याचा टॉपिक महत्त्वाचा होता तेवढाच तुलनेनं त्यास तोडीस तोडस हा चलनाचा टॉपिक महत्त्वाचा आहे उद्याचं लेक्चर मिस करू नका या माध्यमातून संपूर्ण घटक आपण उद्याला कंटिन्यू करू आत्ता सेशन आपण इथं थांबूयात सगळ्याला समजलेलं आहे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आहेत थँक्यू आहेत आपण सगळेजण असाच अभ्यास चालू ठेवा तुमच्या अभ्यासासाठी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत यस येस, येस। बाकीचा पार्ट आपण उद्या कंटिन्यू करू येस सगळ्यांना समजलेलं आहे थँक्यू येस येस बेस एलची नॉर्म्स आवश्यकता आहे फक्त जगाला जेवढं टेन्शन आहे बेसिलचं तेवढं आपल्याला टेन्शन नाही पण बेसेलची आवश्यकता आपल्याला पण आहे येस yes, ठीक yes, आहे थँक्यू भेटूयात आपण बाकीचा पार्ट उद्या कंटिन्यू करू नेक्स्ट लेक्चरमध्ये आहे येस येस थँक्यू थँक्यू गुड नाईट